सर्व उपस्थित श्रोतुवर्गांना विनंती आहे, सर्वांनी थोडंसं पुढे येऊन बसायचं आहे. कृपया पुढे येऊन बसा. सुस्वागतम. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ शिवस्मारक वतीने सर्व श्रोतुवर्गांचे मी अश्विनी चव्हाण स्वागत करते. आज आपल्याला माहिती आहेच, हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने आपण 3 दिवसाची व्याख्यानमाला शिवाजी महाराजांविषयी करतो आहोत. तर आज इथे आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे वक्ते आलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देत आहे. माननीय श्री केदारजी फाळके. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. मराठा साम्राज्याची अर्थव्यवस्था सन 1595 ते 1707 या विषयावर पोस्ट डॉक्टरेट त्यांनी केलेलं आहे. अनेक पुरस्कार आणि गौरव त्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही ग्रंथसंपदाही या निमित्ताने लिहिलेली आहे. तर त्याच्यापैकी काही म्हणजे आज्ञापत्र श्री शिवछत्रपतींची राजनीती 2017, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ छत्रपती शिवाजी रिलेव्हन्स टू मॉडर्न मॅनेजमेंट, त्यानंतर त्याचबरोबर त्यांचे आगामी पण काही संशोधन करणार आहेत ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी फोर्ट ॲग्रिकल्चर आर्किटेक्चर ऑफ छत्रपती शिवाजी शिवछत्रपतींचे दुर्ग स्थापत्य द इकॉनॉमी ऑफ द मराठा किंगडम हे त्यांचे आगामी आकर्षण आहे, किंवा असं म्हणूया की पुढील काळामध्ये ते या विषयावर संशोधन करणार आहेत. त्याचबरोबर भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि द एशियाटिक सोसायटी मुंबईचे ते आजीवन सदस्य आहेत. त्यानंतर आपल्याकडे आज जे उपस्थित आहेत ते सुनीलजी गंगाधर पेंडसे, व्यवसायाने इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असून औद्योगिक उत्पादने यांची निर्मिती व वितरणाचा त्यांचा व्यवसाय आहे. सध्या सोलापूर जनता सहकारी बँकेचे ते चेअरमन आहेत, तसेच सोलापूर औद्योगिक विकास सहकारी सोसायटीचे संचालक व उपाध्यक्ष अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्याचबरोबर रंगनाथजी मंगापूर ते आत्ता आपल्याकडे शिवछत्रपती स्मारक मंडळचे संचालक चेअरमन अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यानंतर श्री धनंजयजी कुलकर्णी, शिवाय राजूसा काटवे काका, तर ह्या सगळ्यांनाही मी विनंती करते की सर्वांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. Thank you.
धन्यवाद। मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर श्री रंगनाथ बंकापूर यांना मी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करावा। श्री केदारजी फाळके यांचा सत्कार बंकापुरे काका करतील। यानंतर श्री सुनीलजी पेंडसे यांचा सत्कारही बंकापुरे काका करतील। यानंतर मी श्री रंगनाथजी बंकापूर अध्यक्ष शिवस्मारक मंडळ यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे असे फाळके सर, त्याचबरोबर सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनीलराव पेंडसे, माननीय संघचालक शहर संघचालक राजेंद्रजी काटवे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ 75 वर्षापासून ही संस्था या ठिकाणी कार्यरत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण खूप कार्यक्रम इथं राबवतो। साधारण महिन्याला एक कार्यक्रम म्हणायला हरकत नाही। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इथे सूर्यनमस्कार, किल्ले बांधणी स्पर्धा, त्यानंतर शरीर सौष्ठव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, आरोग्य शिबिरं, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो। त्याचबरोबर वर्षभरात या ठिकाणी समाजासाठी आवश्यक जे जे काय करता येणं असं वाटतं अशा सूचना येतात त्याही करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। सोलापूरकरांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यंदाच्या वर्षी आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या निमित्तानं हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्तानं व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि हे 3 दिवसासाठी आपण दरवर्षी घेत असतो। आजचे वक्ते जे आहेत त्यांचा परिचय आत्ताच आपणास करून देण्यात आलेला आहे। डॉक्टर केदारजी फाळके शिव अभ्यासक असं त्यांचं ख्याती आहे त्यांची, आणि आजचा विषय आहे शिवचरित्र, सरंजामशाहीकडून स्वातंत्र्याकडे विस्तार जाणारी क्षितिजे असा आजचा विषय आहे आणि त्या विषयाची मांडणी या ठिकाणी करतील। 3 दिवस ही व्याख्यानमाला चालणार असून आजचं हे पहिलं पुष्प आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर केदार फाळके यांचं उद्याचं द्वितीय पुष्प असेल, त्यानंतर 5 तारखेला समारोपाचं 3रं सत्र आहे। त्यासाठी म्हणून तुषार दामगुडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे 2 सहकारी आहेत, कॅप्टन सौरभ विरकर आणि ॲडव्होकेट प्रदीप गावडे, एक संवादात्मक असं विषयाची मांडणी त्या करणार आहेत। सर्व सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा, एक चांगलं अशी मेजवानी आम्ही या ठिकाणी ठेवली। संख्येचा जर विचार केला तर अपेक्षित संख्या असं दिसत नाही आहे, तर आज आपण आलो तर निदान येताना मी माझ्यासोबत आणखीन एकाला घेऊन येईन असं जरा ठरवून सर्वांनी जर आलात तर सभागृह भरायला काही वेळ लागणार नाही आहे आणि याचं सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे आपण निरोप पोचवलेले आहेत, निरोप गेलेले आहेत। संख्येच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे, तर तेव्हा जास्त वेळ काय मी घेणार नाही। तर मी ज्यांना आपण ऐकणार आलो त्यांच्याकडे ही सूत्र सोपवतो। धन्यवाद।
यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत श्री सुनीलजी पेंडसे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, माझ्याकडून सर्वांना नमस्कार. आज ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम शिवस्मारकचं मी अभिनंदन करतो. गेल्या 2-3 वर्ष मला वाटतं ती होऊ शकलेली नव्हती कोरोनामुळे, अशीच ती चालू राहावी पुढं आणि अशीच सोलापूरकरांना त्याची मेजवानी मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो. तसेच मला या कार्यक्रमासाठी बोलवले म्हणून शिवस्मारकचे सर्वप्रथम आभार मानतो. तसे तर काही मी वक्ता नाही, परंतु आता बोलायला सांगितलं म्हणून 2 शब्द बोलतो. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की ते उत्तुंग व्यक्तिमत्वाचे होते आणि मॅनेजमेंट गुरु असंच आपण म्हणू शकतो त्यांना. उदाहरणार्थ अफजल खान वधाची जर हे केली, अफजल खानाच्या स्वारीची जर आपण गोष्ट पाहिली, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग एक्झिक्युशन हे दोन्हीही इतकं व्यवस्थित होतं की प्रत्येक माणसाने, प्रत्येक मावळ्याने कुठं आणि कसं आणि कधी काम करायचं, किती काम करायचं, त्याला ठरवलेलं तेवढंच त्यांनी काम करायचं, इथपर्यंत बारकाईने त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं आणि म्हणूनच ती यशस्वी होऊ शकली स्वारी. त्याच्यानंतर माझ्या वाचनात एक स्वामी गोविंददेवगिरींचं एक आरती शिवाजी महाराजांची आलेली आहे, ती जरा मी म्हणून दाखवतो. त्यात त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्वाचं उत्तम हे केलेलं आहे. तर ती आरती अशी आहे, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की, जय भवानी जय शिवाजी राजा जय भगवा ध्वज की, धन्य तुंग सह्याद्री माथा धन्य शहाजी जिजाऊ माता धन्य मित्रगण जीवनदाता भारत माता धन्य प्रिय राजश्री शिवाजी की, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की, जय भवानी जय शिवाजी राजा जय भगवा ध्वज की. धर्म नीतिमय शुभ आचार अनाथ जनता का आधार कार्य करो से अद्भुत प्यार कार्य दक्षता धन्य छत्रपति शिवाजी राजा की, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की. रक्षण कटती गोमाता का संरक्षण संस्कृत भाषा का उत्कट पालन न्याय नीति का देवालय संरक्षक राजा संत भक्त शिव की, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की. देवालय संरक्षक राजा संत भक्त शिव की, महिषासुर मर्दिनी भवानी रामकथा राक्षस संहारिणी कृष्णकथा जो दुष्ट निकंदिनी दुष्ट यवन संहारक त्यो नरसिंह शिवाजी की, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की. सदाचार पुरुषार्थ जगाए क्षात्र तेज संचार कराए शौर्य धैर्य उत्साह बढ़ाए देश धर्म सेवा स्फूर्ति प्रद कथा शिवाजी की, हर हर महादेव आरती हिंदू साम्राज्य शुभंकर की. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला माझा नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. यानंतर शिव अभ्यासक आज आपल्याकडे आलेले आपले माननीय वक्ते श्री केदारजी फाळके यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला त्यांच्या अमूल्य जे काही त्यांच्याकडे ज्ञान आहे किंवा जे काही आपल्याला इथे मिळणार आहे तर त्याचा लाभ आपण सर्वांना घेता यावा म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. केदारजी फाळके.
समोर लावा लागेल ह्या लाईट सगळ्या बंद करा. वायर द काका वायर ओ इकडे 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 नाही नको काही गरज नाही व्यवस्थित दिसणार आहे दिसतंय. तेवढी तर पुरणार नाही. पॉइंटर आहे हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो
नको श्री आदिशक्ति तुळजा भवानी हा विषय अतिशय खोल आहे. सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर का मी काही चार शब्द बोलणार आहे ते ऐकायला आला असाल तर सर्वांनी मोबाईल बंद करून ठेवा. प्लीज मोबाईल सगळ्यांनी बंद कर. हां हां. विन्स्टन चर्चिलनं ज्यानं केवळ अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती इंग्लंडला दुसरं महायुद्ध जिंकून दिलं त्याने असं म्हटलेलं, द लॉन्गर यू लुक बॅक द फर्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. तुम्ही इतिहासात जेवढं पाठीमागं डोकावाल तेवढं तुम्हाला तुमच्या राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्याची दृष्टी मिळेल. संपूर्ण जगानं इतिहासातून काहीतरी शिक्षण घेतलं. इतिहासातून शिक्षण न घेणारं राष्ट्र हे जगाच्या इतिहासात एकमेव आहे आणि ते आपलं राष्ट्र आहे. आपल्या इकडं इतिहास म्हणजे काहीतरी चांदोबाच्या गोष्टी, भाकडकथा अशी एक सर्वांची समजूत झालेली आहे. त्या समजुतीतून आपण जेवढ्या लवकर बाहेर पडू तेवढं आपणाला आपल्या राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्याची दृष्टी मिळेल. आज जो विषय मी तुमच्या सर्वांच्या समोर ठेवणार आहे, खरं निराश झालो मी एकूणच उपस्थिती आणि शिस्त ह्या सगळ्या गोष्टी पाहता. शिवचरित्राकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन आता थोडा बदलायला हवा आणि शिवचरित्रातून आपण नक्की काय शिकायचं आहे हा आजच्या घडीला एक खूप मोठा प्रश्न आहे. इतिहासाचा अभ्यास हा झालेल्या चुका पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी पहिल्यांदा करायचा असतो. आपण मात्र त्याच चुका पुन्हा पुन्हा करतोय. त्याचं कारण असं आहे, कारण इतिहासाकडे आपण डोळेसपणे पाहत नाही आहोत. इतिहासकारांचा शिवचरित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? जिथून स्वराज्याची सुरुवात झाली ती शाहजी राजांची जागीर, पुणे जागीर कशी होती, इथली वतनदारी व्यवस्था कशी होती. आज मी युद्धावरती काहीही बोलणार नाही, मी फक्त शिवचरित्राचं अंतरंग तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न करतोय. कंटाळा येईल थोडा, कारण आपणाला त्या गोष्टी ऐकायची सवय लागलेली आहे, कोतळा बोट वगैरे सगळं, त्याच्यातनं अजून आपण बाहेर पडायला तयार नाही आहोत. इथली शेती व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांची अशी काही पत्र आहेत आपल्याकडं, ह्या ज्या सगळ्या शेतकरी संघटना आहेत या सगळ्या शेतकरी संघटनांची दुकानं बंद करता येतील, पण नाही ना कोणी अभ्यास करायला तयार नाही. व्यापार उद्योग धंद्यांकडे शिवाजी महाराजांनी कसं लक्ष दिलं, इथली कर व्यवस्था कशी होती, नाणी शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी स्वतः पाडली. औरंगजेबाची दोन फरमानं पाहूया, एका बाजूला शिवाजी महाराजांची ही व्यवस्था आहे, औरंगजेब काय सांगतोय त्या फरमानांमध्ये तेही आपण तिकडे पाहूया. शिवचरित्रात प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा येतो, तो टप्पा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं आयुष्य तिथून बदलतं. हे 1656-57 ही दोन वर्ष शिवचरित्राला वेगळी दिशा देणारी ठरली. ते का तेही सांगतो. राज्यकर्त्याकडे दोन महत्त्वाचे गुण असावे लागतात, ते गुण कोणते ते पाहूया. प्रचलित व्यवस्था कोणती होती, शिवाजी महाराजांची व्यवस्था कोणती होती, जावळी आणि रायगड शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वडिलांच्या जागिरीच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं, त्याला किती वर्ष लागली आणि मग तिथून पुढं आरमाराची सुरुवात झाली. हे स्वॉट ॲनालिसिस आज इकडं कॉमर्सचे कोणी प्राध्यापक वगैरे MBA लोक असतील तर त्यांना कळेल स्वॉट ॲनालिसिस म्हणजे नक्की काय आहे. शिवाजी महाराजांनी कॉर्पोरेट प्लॅनिंग
खरं असे शब्द वापरणं योग्य नाही, पण ते मलाच मोह आवरला नाही. म्हणून कॉर्पोरेट प्लॅनिंग, ते लॉंग टर्म प्लॅनिंग असतं, दीर्घकालीन नियोजन, ते कसं केलं, तुमचं नेतृत्व कसं असायला हवं, शिवाजी महाराजांची जनरलशिप कशी आहे, अष्टप्रधान मंडळ, अष्टप्रधान मंडळाचा मुख्य हेतू काय आहे, राज्याभिषेकाचं भारतव्यापी महत्त्व ते आपण उद्याच्याला पाहूया, आज काय त्याच्यात वेळ वाया घालवायला नको. न्यायदान आणि ध्येय, मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, मोबाईल बंद करा, मला ते इन्सल्टिंग वाटते खूप. जदुनाथ सरकारांनी 1927 साली चेन्नईला शिवाजी महाराजांवरती भाषण दिलं, 1927 ला. त्या भाषणात जदुनाथ सरकार असं म्हणाले, शिवाजी द पॉलिसीज फ्रेम्ड बाय छत्रपती शिवाजी आर स्टील ॲप्लिकेबल टुडे विदाउट एनी चेंज, स्ट्रॉंग मिलिशिया फॉर गार्डिंग हिज होमलँड, बेटर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मासेस अँड पीझंट्री, अँड मॉडर्न नेव्ही टू प्रमोट ट्रेड अँड टू चेक द पायरसी ऑन द सी. एक चांगलं उत्कृष्ट प्रशासन आपल्या प्रजेच्या कल्याणाकरिता, शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता, चांगलं सैन्य आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेकरता, आणि उत्कृष्ट आरमार, मॉडर्न आरमार कशासाठी, तर व्यापार उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी, आणि समुद्रामार्गे जे आक्रमक येत आहेत त्यांना पायबंद घालण्यासाठी. अशा या शिवाजी महाराजांच्या सगळ्या व्यवस्था आजही आपण जशाच्या तशा अंमलात आणू शकतो. काय असतं, प्रिन्सिपल्स तीच राहतात, फक्त स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स बदलतात. आणि स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स बदलण्याचं कारण असतं, एन्व्हायरमेंट बदललेलं असतं, जिओग्राफी बदललेली असते. त्यामुळं कालचं एम्पायर्स गेले, कालची सगळी, कालची किंगडम्स गेली, आज त्यांची जागा मल्टीनॅशनल कंपन्यांनी घेतलेली आहे. आणि विपेन्स गेले, त्यांच्याऐवजी प्रॉडक्ट्स आले. कालची बॅटलफील्ड आजची मार्केटिंग एरिया आहे. तुम्ही जर का मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांची सगळी फंक्शनिंग पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की सन झूची जी आर्ट ऑफ वॉरची प्रिन्सिपल्स आहेत, तीच प्रिन्सिपल्स जशीच्या तशी ॲडॉप्ट केली जात आहेत आणि या सगळ्या कंपन्या चालवल्या जात आहेत. सुरेंद्रनाथ सेनांचा जो थीसिस आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज, तो त्यांनी 1924 साली कोलकाता विद्यापीठाला सबमिट केला. त्याची सुरुवातच अशी आहे, शिवाजीज ग्रेटनेस ॲज अ मिलिटरी रूलर हॅज नेवर बीन कंटेस्टेड, बट हिज ग्रेटनेस ॲज अ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटर इज परहॅप स्टील मोर अनडाऊटेड. शिवाजी महाराजांचा लष्करी नेता म्हणून जे काही महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे, परंतु त्याहीपेक्षा जास्त त्यांचं महत्त्व काय असेल, तर मुलकी राज्यकर्ता, असं त्यांनी प्रशासन राबवलं. म्हणून त्यांच्याबद्दल ह्या सगळ्या महान इतिहास संशोधकांनी एवढे चांगले उद्गार काढलेले आहेत. त्र्यंबकशंकर शेजवलकरांनी शिवाजी महाराजांचं एकूण आयुष्य हे 18,306 दिवसांचं आहे, त्याच्यापैकी फक्त 6,000 दिवस शिवाजी महाराजांचं बालपण आणि त्यांच्या मोहिमांमध्ये गेलेले आहेत. उरलेलं संपूर्ण आयुष्य हे त्यांनी प्रजेच्या कल्याणाकरिता वापरलेलं आहे. आपण राष्ट्राचं कल्याण करायचं आहे, आपल्या प्रजेचं कल्याण करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला झोकून देऊन काम केलं पाहिजे. हा इतिहासकारांचा शिवचरित्राकडे बघण्याचा साधारण दृष्टिकोन आहे. ही जी शहाजीराजांची जागीर आहे, ही पुणे जिल्ह्याचा हा साधारण नकाश आहे. पुणे, सुपे, इंदापूर पलीकडं, त्याच्यानंतर चाकण पुण्याच्या पलीकडच्या बाजूला, आणि साताऱ्याकडे जाताना शिरवळ, असे 5 परगणे म्हणजे ही शहाजीराजांची जागीर आहे. ही शहाजीराजांची जागीर मालोजीराजांपासून होती. मालोजीराजे 1605 ला इंदापुराला लढाई झाली, त्या लढाईत ते धारातीर्थी पडले आणि ती जागीर शहाजीराजांच्याकडे आली. 1636 मध्ये निजामशाही बुडाली आणि निजामशाहीचं विघटन झाल्याच्या नंतर भीमेच्या उत्तरेकडचा मुलुक हा मुघलांना मिळाला आणि दक्षिणेकडचा मुलुक हा सगळा आदिलशहाला मिळाला. आदिलशहाला मिळालेल्या मुलकापैकी हा परांड्याचा जो किल्ला आहे, परांड्याचा किल्ला आणि वांगी महाल सोडून उरलेला प्रदेश हा शहाजीराजांना तिकडं जागीर म्हणून देण्यात आला. ह्या त्या जा ही जागीर शहाजीराजांचे हे जे मुकाशे आहेत, मुकासा आणि जागीर हे दोन समानार्थी शब्द आहेत. जागीर म्हणजे वसूल उपभोगण्याचा अधिकार. जागीर म्हणजे काय? वसूल उपभोगण्याचा अधिकार. राज्य हे दोन हेतूंनी केलं जातं हे मी शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगत नाही आहे. ही जी गोष्ट सांगतोय, हे राज्य कोणत्या हेतूंनी केलं जातं, शिवाजी महाराज त्याला अपवाद आहेत. राज्य दोनच हेतूंनी केलं जातं. पहिला हेतू आहे महसूल वसूल करणे, आणि त्या महसूल वसूल करण्याच्या अधिकारावरती कोणी गदा आणणार नाही,
याच्यासाठी प्रयत्न करणे. मग दुसरा हेतू काय आहे? सैन्य बाळगणे. कशासाठी? तर महसूल वसूल करण्याच्या अधिकारावर कोणी गदा आणू नये म्हणून. मग तुम्ही म्हणाल महसूल कशासाठी वसूल करायचा? ज्या सैन्याच्या बळावरती आपण महसूल वसूल करतोय त्यांचा पगार देण्यासाठी. ते प्रजेचं कल्याण वगैरे काही नाही हे डोक्यातनं काढून टाका. शिवाजी महाराज त्याला अपवाद आहेत. तिथून पुढं ही सगळी दिशा बदलली आणि त्यांनी राज्य प्रजेच्या कल्याणाकरता केलं. हिंदूंना स्वातंत्र्य मान्य नव्हतं ते शिवाजी महाराजांनी जबरदस्ती त्यांच्या गळ्यात कोंबले. हे माझं वैयक्तिक विधान आहे, तुम्ही सगळे त्याच्याशी सहमत असाल अगर नसाल, पण हे सत्य आहे. तर मला माहिती आहे ही शाहजी राजांची जागीर, हे पाच परगणे, हे 1636 पासून 44 पर्यंत त्यांना मिळत गेले. इथून स्वराज्याचा श्री गणेशा झाला. आज आपल्याकडे शिवाजी महाराजांची जी 281 पत्र उपलब्ध झालेली आहेत त्याच्यातलं पहिलं अस्सल पत्र, ज्या पत्राच्या माथ्यावरती त्यांची मुद्रा उमटवलेली आहे संस्कृत, ते पत्र 28 जानेवारी 1646 या तारखेचं आहे. आणि तिथंपासून ते 3 एप्रिल 1680 पर्यंत अशी शिवाजी महाराजांची 35 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. ही शाहजी राजांची पुणे जागीर, हीच स्वराज्याची भूमी मावळ मुलुक, इथूनच स्वराज्याचा श्री गणेशा झाला. इथली जी व्यवस्था होती ही वतनदारी व्यवस्था होती. गावचे 4 वतनदार होते. ज्यानं गाव वसवला त्याला म्हणायचं पाटील. महसूल वसूल केल्याच्या नंतर हिशेब ठेवण्याचं काम करणारा त्याला म्हणायचं कुलकर्णी. या दोघांना सहाय्यता करणारा त्याला म्हणायचं चौगुला. आणि या तिघांना सहाय्यता करणारा त्याला म्हणायचं एस्कर. गाव वसवणं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त कुळं गोळा करणं आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणून जास्तीत जास्त उत्पादन काढणं, महसूल मिळवणं, हे पाटलाचं काम आहे. अनेक गावांचं मिळून एक परगणा तयार होत असे. जसं गावचा प्रमुख पाटील होता तसं परगण्याचा प्रमुख हा देशमुख होता आणि देशमुखाला सहाय्यता करणारा देशपांडे होता. या परगण्याच्या संरक्षणाकरता नाईकवाडी नावाचा अजून एक वतनदार असे आणि ह्या वतनदाराकडं साधारण 100-125 सैनिकांचा जथा दिलेला असे. त्यांच्या सहाय्यानं तो त्या परगण्याचं रक्षण करत असे. गावचे वतनदार निराळे होते. वतन हा अरबी शब्द आहे, म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट, संपत्ती, जमीन, घर, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात वतन हे एकमेव कार्यालय असं होतं जे वंश परंपरागत होतं. जागीर वंश परंपरागत नव्हती. एखादा जागीरदार मेला तर त्याची जागीर त्याच्या मुलाला मिळत नसे, पण एखादा वतनदार मेला तर त्याचं वतन त्याच्याच मुलाला मिळत असे, तो मेला की त्याच्या मुलाला. त्यामुळे वतन हे एकमेव ऑफिस वंश परंपरागत होतं. गावचे वतनदार ज्याला काळी 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 म्हणजे जमीन, जमिनीचे वतनदार निराळे आणि पांढरी म्हणजे बाजारपेठ, बाजारपेठेचे वतनदार निराळे. हे बाजारपेठेचे जे वतनदार होते, शेट ज्यानं बाजारपेठ वसवली त्याला म्हणायचं शेटे. त्या शेट्याला सहाय्यता करणारा, हिशेब ठेवणारा त्याला म्हणायचं महाजन आणि त्याच्या हाताखाली काम करणारा त्याला म्हणायचं चौधरी. अजून अनेक वतनदार होते, परंतु तुम्ही तुर्तास एवढंच ध्यानात घ्या. हे वतनदार वंश परंपरागत होते, यांच्या खिशात भरपूर पैसे होते. वतनदारी व्यवस्थेचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा थेट संबंध नव्हता, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट बदललं तरी वतनदारी व्यवस्था बदलत नसे, वतनदार तेच राहत असत. आणि सरकारला जोपर्यंत वतनदार प्रजेकडून महसूल गोळा करतायत आणि ते सरकारात आणून भरतायत, तोपर्यंत त्या वतनदारांशी किंवा प्रजेशी काहीही घेणं देणं नव्हतं. मग हे वतनदार काय करत? वतनदार प्रजेवरती अन्याय करत, जास्त महसूल गोळा करत आणि प्रजेला नागवित असत. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या ध्यानात आली की आपल्याला इथं राज्य करायचं असेल तर पहिल्यांदा वतनदारी व्यवस्था रिफॉर्म केली पाहिजे. त्यांनी ह्या वतनदारांचे सर्व अधिकार ठरवून दिले आणि त्यांनी किती महसूल गोळा करायचा हे ठरवलं आणि थेट प्रजेशी संबंध, डायरेक्ट रिलेशन विथ द पॉप्युलेस त्यांनी एस्टॅब्लिश केले. हे सगळे वतनदार, त्यांच्याकडे भरपूर पैसे होते, मग त्यांच्याकडे सैन्य होतं, त्यामुळे ते वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात लढाईला उभे राहत असत. अशा प्रसंगी तुम्ही त्यांच्या थेट विरोधात जाऊन काही करू शकत नव्हता. मग त्यांचे अधिकार कमी करून टाकले आणि त्यांना वाडे हुडे कोट हे जे बांधलेले ते सगळे पाडून प्रजा जशी सामान्य घरात राहते तसं सामान्य घरात राहायला भाग पाडलं. त्यांनी अजून एक गोष्ट केली. हे वतनदार एवढे जागीरदार आणि एवढे पॉवरफुल नव्हते.
एखाद्या जागीरदाराकडे 10-15 हजाराचं सैन्य असायचं, त्यामुळे एखादा जागीरदार एखाद्या राजाची नोकरी सोडून दुसऱ्याकडे जात असे तेव्हा तो एकटा जात नसे, ते 15 हजाराचं सैन्य घेऊन जात असे. तसं वतनदाराकडे एवढं सैन्य नव्हतं, त्यामुळे वतनदारांचा राज्याला थेट धोका नव्हता, किंवा धोका असला तरी तो कमी होता. या वतनदारांची शक्ती कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती मिरासपट्टी नावाचा कर बसवला. संभाजी महाराजांची, मी परत सांगतोय, संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची नव्हे, संभाजी महाराजांची आपल्याकडे जी पत्र उपलब्ध झालेली आहेत त्याच्यातलं पहिलं पत्र हे 4 मे 1675 या तारखेचं आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्या पत्राच्या शेवटी सही असा शब्द आलाय. सही म्हणजे योग्य, आजची सही नव्हे, तो मोस्ट प्रोबेबली संभाजी महाराजांच्या हातचा असण्याची शक्यता आहे. मी पत्र कशासाठी दिलंय, तर हे पत्र तो कर मिरासपट्टी कोणाकडून वसूल करायचा आहे आणि कोणाकडून वसूल करायचा नाही याचं मार्गदर्शन करण्यासाठी दिलंय. या वतनदारांची शक्ती कमी करण्यासाठी तो कर बसवलेला होता. सावशी नावाचं कर्नाटकात गाव आहे, केंचनगौडा तिथला वतनदार होता आणि त्याच्या अधिकार जबाबदाऱ्या ठरवून दिल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी तिथला जो सुभादार होता त्याला जे पत्र पाठवलंय त्यांनी सांगितलं की त्या सावशीचा कोट मुळात न पाडून टाका, म्हणजे तो त्याचा गैरउपयोग करणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. इथं सावंतवाडी आहे, आपण महाराष्ट्रातनं गोव्यात प्रवेश करताना शेवटचं मोठं गाव बांद्याच्या अलीकडे सावंतवाडी, तिथले सावंत जेव्हा स्वराज्यात आले शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्ही सावंतवाडीला नाही राहायचं, कुडाळला राहायचं, साध्या घरात राहायचं, तिथं वाडा हुडा कोट बांधायचं नाही. एकदा वतनदारी व्यवस्था रिफॉर्म झाली तर वतनदारी व्यवस्था एक जो वतनदार आहे त्याला जमीन दिली जात असे आणि त्याचं थेट काम हे महसूलाशी निगडीत होतं, तर शिवाजी महाराजांनी तिथं शेती व्यवस्थेवरती लक्ष केंद्रित केलं. तर शेती व्यवस्था महसूल मिळवून देणारं मुख्य साधन शेती आहे. शेती आज करमुक्त झाल्या तेव्हा नाही, तेव्हा महसूलाचं मुख्य साधनच शेती व्यवस्था होती. जमिनीचे एकूण 12 प्रकार पडतात, माहिती आहे आपणाला? नाही. शिवाजी महाराजांनी पहिले 5 प्रकार विचारात घेतले, अव्वल, दुव्वल, सीम, चतुर्थ आणि मुरमाड. महाराज म्हणाले तुम्ही फक्त अव्वल जमिनीवरती कर भरा. जमीन मोजून घेतली, आता त्याच्या खोलात जात नाही की जमीन कशी मोजली, नाही तर त्याला 15-20 मिनिटं जातील. जमीन मोजून घेतली, महाराज म्हणाले ज्यांना पैशात शेतसारा भरायचा आहे त्यांनी 33% भरायचा आणि ज्यांना धान्यात शेतसारा भरायचा आहे त्यांनी 40% भरायचा. आता मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होईल, हे 7% जास्त कशासाठी? कोणत्याही राज्याला धान्यात शेतसारा नको असतो, त्यांना पैशातच हवा असतो, कारण पैशात तुम्हाला कष्ट पडत नाहीत. पैसे आले विषय संपला. जेव्हा तुम्ही शेतसारा धान्यात घेता तेव्हा तुम्हाला सगळी व्यवस्था कामाला लावावी लागते आणि मग ते धान्य गोळा करा, किल्ल्यांच्या गोदामांमध्ये भरून ठेवा, त्याला कीड लागणार नाही हे पहा आणि बाजारात ते विकून टाका, हे सगळे सोपस्कर करायला लागतात. ही जी व्यवस्था, त्या व्यवस्थेचा खर्च आहे तो त्या 7% भरून काढायचा आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या काही गोष्टी ध्यानात आल्या. त्यांच्या पहिली गोष्ट ही ध्यानात आली की या लोकांना पोटाला 2 वेळ खायला अन्न नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं ह्या सगळ्या लोकांना सरकारातनं धान्य उपलब्ध करून द्या, खंडी 2 खंडी प्रत्येकाला धान्य द्या. शिवाजी महाराज आता ज्यांच्याकडं पोटाला खायला अन्न नाही त्यांच्याकडं शेतजमीन असणार नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं शेतजमीन सरकारातनं उपलब्ध करून द्या. पुढं ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, बैलजोड नाही, अवजारं नाही, हे सगळं सरकारातनं द्या. मग तुम्ही म्हणाल तुम्हाला रायगडवरती बसून हुकूम सोडायला काय जातं, हो पैसे आणायचे कुठून? शिवाजी महाराजांनी सांगितलं मी एका परगण्याच्या कल्याणाकरिता 2 लाख लारी, 1 लाख म्हणजे साधारण त्याचं कन्वर्जन केलं रुपयात तर 80-90 हजार रुपये एवढे रिझर्व्ह फंड्स राखीव निधी बाजूला काढून ठेवलेले आहेत. तुम्ही हे जे शेतकऱ्यांना पैसे द्याल ते 8-10 वर्षांच्या नंतर शेतकऱ्यांची जशी कुवत आहे त्यांची कुवत पाहून त्याची परतफेड करून घ्या. परत सांगतो, कर्ज माफी नाही. हे वाक्य परत एकदा म्हणतो, कर्ज माफी नाही. अजून एकदा म्हणतो, कर्ज माफी नाही. अजिबात नाही. बघा 2008 पहिल्यांदा कर्जमाफी झाली आणि 2017 दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली. आपण शेतकऱ्यांना शक्तिशाली बनवलं की पंगू बनवलं? काय शिकलो आपण शिवचरित्रातून? काही शिकलो नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं ज्या लोकांना धान्यात शेतसारा भरायचा आहे त्यांनी धान्यात भरा, ज्यांना पैशात भरायचं आहे त्यांनी पैशात भरा. शिवाजी महाराजांनी धान्यात शेतसारा स्वीकारला त्याचा त्यांना फायदा झाला. त्याचा काय काय फायदा झाला? औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या विरुद्ध एखादी मोहीम काढत असे
तेव्हा तो 60,000 सैन्य पाठवून देत असते. शायस्ता खानानं जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केलं तेव्हा कागदपत्रांमध्ये शायस्ता खानाच्या फौजेचा आकडा 77,000 आहे. त्याच्यामध्ये हत्ती घोडे उंट जनावरांची संख्या मोजलेली नाही. दुसरी गोष्ट सांगतो की जनावरं काय खातात, तुमच्या उभ्या पिकात ती चरत असतात, काही वैरण वगैरे घेऊन येत नाहीत. मिर्झा राजा जयसिंहाची सैन्य संख्या 60,000 आहे. अशा वेळेला शत्रूंनी आक्रमण केल्याच्या नंतर उभं पीक नष्ट झालं तर जे धान्य गोळा करून ठेवलेलं आहे ते वापरता येईल, ते प्रजेत वाटता येईल. पुढं 85-86 जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा पवन मावळातनं संभाजी महाराजांनी धान्य आणलं आणि ते पुणे परगण्यात वाटलं. हे अगोदर धान्याच्या स्वरूपात महसूल गोळा केल्याचा हा फायदा आहे. दुष्काळ पडला, महापूर आला, आमच्या इकडे काय भयानक अवस्था झालेली 19 तुम्ही सगळ्यांनी तिकडे बघितलं असेल न्यूजवरती. तिसरी गोष्ट, टोळधाड आली, काही झालं, पीक नष्ट झालं, तुम्ही काय खाणार, या अगोदर गोळा करून ठेवलेलं धान्य वापरात येईल. अजून एक अर्थशास्त्राचा नियम सांगतो, एकाच वेळी आलेलं पीक आणि त्यामुळे बाजारात धान्याची वाढलेली आवक आणि बाजारात धान्याचे गडगडणारे भाव ह्याच्यातून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, हे नुकसान टाळायचं असेल तर पुरवठा नियंत्रित केला पाहिजे. आणि हा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला जमीन महसूल हा धान्याच्या स्वरूपात स्वीकारला पाहिजे. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या ध्यानात आली. आपल्याकडं शिवाजी महाराजांची जी पत्र उपलब्ध आहेत त्याच्यात 5 सप्टेंबर 1676 या तारखेला प्रभावळी, कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाताना जे प्रभावळी लागतं तो जो सुभा होता त्या सुभ्याचा जो सुभादार आहे रामाजी अनंत त्याला जे पत्र पाठवलंय हे पत्र म्हणजे शिवशाहीचा प्राण आहे. कारण त्या पत्रात शिवाजी महाराजांनी सांगितलंय पहिल्यांदा शेतकऱ्यांना 2 वेळ पोटाला खायला अन्न द्या. हे हुकुमशहा सांगतं, एक हे खूप महत्वाचं आहे, तेव्हा लोकशाही नव्हती, हे खूप महत्वाचं आहे ही गोष्ट. शेती व्यवस्था त्यांनी सुधारली, शेती व्यवस्थेमध्ये हे सगळं रिफॉर्म घडवून आणले. त्यांनी 67 जमिनीची बटाई करून घेतली, त्याच्या सगळ्या नोंदी आहेत आणि पुढं त्यांची जी पत्र उपलब्ध झालेली आहेत त्यांनी सगळे कर काढून टाकले आणि जमीन महसूल 50% वाढवला. तू म्हणणार 50% सगळे कर म्हणजे असे किती कर होते, छोटे मोठे मिळून तुम्ही जर का कागदपत्र काढून पाहिली तर 120 करांची नावं मिळतात सर. मी 1-2 नाही, तुम्हाला असं वाटेल काहीतरी 5-10 कर असतील, असं नाही, 120 कर हे सगळे अबॉलिश करून टाकले. आणि महाराज म्हणले एकदाच भरा, 50% भरा. लोकांना चांगलं झालं उलट की ते सारखं हे करत कर कोणते होते ते पुढे सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की ही व्यवस्था काय आहे. व्यापार उद्योग धंद्यांकडे त्यांनी कसं लक्ष दिलं याचं एक आंतरराष्ट्रीय उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण शिवचरित्र जगाच्या पाठीवरती घेऊन जायला कमी पडलो, इंटरनॅशनल अरेनामध्ये ते इथं कमी पडलो. आपल्याकडे सगळं काही आहे, फक्त आपण सांगायला कमी पडलो. पोर्तुगीज लोकांचं मीठ आलं आणि त्या मिठाची क्वालिटी अतिशय सुपेरियर होती, त्याची किंमतही कमी होती. त्यामुळं काय झालं, कोकणातले आणि घाटावरचे म्हणजे साधारण आजचा पुणे सातारा सांगली कोल्हापूर इकडचे सगळे मिठाचे व्यापारी हे पोर्तुगीजांच्या मिठाकडे ओढले गेले आणि ते पोर्तुगीजांचं मीठ खरेदी करायला लागले. तर त्यामुळे मराठ्यांची मीठ बंदर ओस पडायला लागली, मराठ्यांच्या मिठाचा उठाव कमी झाला, आपल्या लोकांचा रोजगार बुडायला लागला. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या ध्यानात आली. शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव हा जो कुडाळचा सरसुभादार होता त्याला पत्र लिहिलं, 7 डिसेंबर 1671 लिहिलेलं पत्र आहे. महाराजांनी सांगितलं पोर्तुगीजांचं मीठ आलेलं आहे आणि त्याची सुपेरियर क्वालिटी आहे, लोक ते मीठ खरेदी करतायत, त्यामुळे आपली मीठ बंदर ओस पडतायत. तुम्ही पोर्तुगीजांचं मीठ आणि आपलं मीठ या दोन्ही मिठांच्या किमतीची तुलना करा आणि त्याच्यावरती जबर जकात लादा, जेणेकरून पोर्तुगीजांचं मीठ महाग होईल आणि आपलं मीठ स्वस्त होईल ते तुम्ही पहा. पुढे शिवाजी महाराजांनी सांगितलं एवढं करून देखील लोक जर का पोर्तुगीजांचं मीठ खरेदी करतील तर जकातीच्या रूपानं आपणाला भरपूर उत्पन्न मिळेल आणि तिकडे तोटा सहन करावा लागणार नाही. शिवाजी महाराजांनी हा संरक्षणाचा जो दृष्टिकोन दाखवला राज्यकर्ता म्हणून, आपण त्याच्याकडे कधीतरी पाहिलं, शिवाजी महाराजांच्या अगोदर फ्रान्समध्ये हेनरी मन त्यानं देखील हाच सिद्धांत मांडलेला. आणि अमेरिका जेव्हा उभा राहत होती, आज अमेरिका फ्री ट्रेड पॉलिसीवरती स्ट्रेस देते, पण त्यांनी देखील 18व्या शतकाच्या सुरुवातीला कॅरे आणि हॅमिल्टन या दोन इकॉनॉमिस्टनी जी पॉलिसी फ्रेम केली तीच पॉलिसी त्यांनी पुढे चालवली. शिवाजी महाराजांनी हे जे संरक्षणवादाचं धोरण अवलंबलं ते कायम स्वरूपी नव्हतं, ते तात्पुरत्या स्वरूपात होतं. केवढा कालावधी होता, आपल्या व्यापाऱ्यांना सक्षम करण्या इतपत कालावधी मिळेल असा तो कालावधी होता. आणि पुढं फ्रेडरिक लिस्ट ह्या जर्मन अर्थतज्ञानं
1840 ला तसा सिद्धांत मांडला, त्याच्या अगोदर 169 वर्ष शिवाजी महाराजांनी हा दृष्टिकोन दाखवलेला आहे. दुसरी पत्र आहेत हे लोक कशा पद्धतीनं वस्तूंच्या किमती कमी करत असत आणि त्याच्यातून राज्याचं नुकसान होत असे, हे सगळं नुकसान शिवाजी महाराजांनी टाळलं. अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्यात, आपल्या इकडं पीक पाणी ओढलं जातं बघा, 7-12 उतार्यावरती तलाठी सगळं बसून काम करत असतो, त्याला शेतात सोयाबीन लावलंय, शाळू आहे की ऊस लावलाय का ही माहीत नसतं, पण तो तिथं खुर्चीत बसून काहीही लिहित असतो, तर त्याला त्याच्याशी घेणं देणंही नसतं. महाराज म्हणले असं जर का तुम्ही खुर्चीत बसून काम करायला लागलात तर तुमचं काम व्यवस्थित होणार नाही, म्हणून तुम्ही बांधावरती जाऊन गावचा गाव फिरलं पाहिजे आणि ती सगळी व्यवस्था तिकडं तुम्ही समजून घेतली पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, ह्या ज्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आहेत, एक राज्यकर्ता प्रत्येक गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला शिवचरित्र ध्यानात येणार नाही. आणि शिवचरित्र तुम्हाला समजायचं असेल तर शिवाजी महाराजांची पत्र जी त्यांनी पाठवलेली आहेत, ही शिवाजी महाराजांची पत्र हेच त्यांचं खरं प्रतिरूप दर्शन आहे, त्यांचं दुसरं अन्य कोणतंही प्रतिरूप दर्शन नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचं हृदय तुम्हाला समजून यायचं असेल तर त्यांची पत्रं तुम्ही वाचा, तुम्हाला शिवाजी महाराज समजायला लागतील. कर व्यवस्था छोटे मोठे मिळून, मी मगाशी सांगितलं 100-120 कर होते, त्याच्यातले दोन मजेशीर कर सांगतो. दसरा बकरे असा एक कर होता, तर तुम्ही म्हणाला असा कुठं कर असतो काय, पण होता. परगण्याचा जो प्रमुख असे देशमुख, त्याला दसऱ्याला घाटावरती बकरं कापण्याची आमच्या इकडे परंपरा, इकडेही असेल कुणाच्या तरी की आहे ना, हा म्हणजे सगळीकडे महाराष्ट्र आहे त्यामुळे परंपरा सगळीकडच्या सारख्याच असणार आहेत. तर त्यात बकऱ्याचा खर्च वसूल करण्यासाठी परगण्यातल्या लोकांच्या कडून वसूल केलेला कर म्हणजे दसरा बकरे. आता तुमच्या मनाला प्रश्न पडेल की देशमुखाला बकरं तर पाटलाला काय, तर स्वाभाविक आहे कोंबड, त्यामुळे दसरा कोंबडे नावाचा अजून एक कर होता. असे छोटे मोठे मिळून 120 कर होते. 1667 ला जेदे शकावलीत नोंद आहे, साहेबांनी मुलकाची बटाई केली आणि तो जो जमीन महसुलाचा रेट आहे तो 50% वाढवला. तिथून पुढे सगळ्या कागदपत्रांमध्ये येतं की अर्धल, अर्धल म्हणजे हाफ ऑफ द प्रोड्यूस, एवढा कर वाढवल्याच्या नंतर हे छोटे मोठे सगळे कर होते हे सगळे कर काढून टाकले, सगळ्याच्या सगळे कर काढून टाकले. इथं आपण सोलापुरात आहोत म्हणून एक गोष्ट मुद्दामून सांगतो, मी मगाशीच खाली बसलेलो तेव्हा सांगत होतो, सोलापूर मधले जे सगळे लिंगायत मंडळी आहेत त्यांच्यावरती मोहम्मद आदिलशहाने एक कर बसवलेला आणि त्या कराचं नाव होतं गणाचारी किंवा खाना खुशी. ही 1641 मधली गोष्ट आहे आणि मोहम्मद आदिलशहाचे आपल्याकडे फरमान आहेत की हा त्या लोकांवरती, लिंगायत मंडळींवरती हा कर बसवलेला आहे, त्यांच्याकडून कर वसूल करा. जसं जिजिया औरंगजेबानं लादला हिंदूंवर, तसंच मोहम्मद आदिलशहानं सोलापुरातल्या लिंगायत मंडळींवरती लादलेला हा अन्यायकारक कर होता. तर पण असा एक कर बसवलेला शिवाजी महाराजांचं मोठेपण काय आहे, त्यांनी अशा स्वरूपाचे कोणतेही कर कुणावरतीही लादले नाहीत. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो, शिवाजी महाराजांनी जमीन महसूल किंवा अन्य कोणतेही कर वसूल करण्यासाठी कुणाचंही मनगट मुरगळलं नाही की कुणाचं मुंडकं तोडलं नाही की कुणावरती जबरदस्ती अन्याय केला नाही. एक उदाहरण नाही, शिवाजी महाराजांनी सोडा, शिवाजी महाराजांचे पुढे सर्व अनुयायी तयार झाले ना, मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये मराठ्यांनी प्रजेकडून कर आणि महसूल वसूल करत असताना अन्याय आणि अत्याचार केल्याचं आपल्याकडं एकही उदाहरण नाही. हे मराठ्यांचं मोठेपण आहे राष्ट्राच्या इतिहासातलं. अर्थव्यवस्था, तुमच्यावरती काही संकट येतात, त्या संकटांना तोंड देण्यासाठी तुम्हाला काही 4 पैसे अगोदर बाजूला काढून ठेवावे लागतात. अर्थव्यवस्था तुमची मजबूत असावी लागते. इथं 2 जाबिता तह दिसत आहेत, हे मेमोरँडम आहेत. हे पहिल्या जाबिता तहामध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या दुरुस्ती करता 1,75,000 कोन एवढा राखीव निधी बाजूला काढून ठेवलेला आहे. त्याच्यात रायगडासाठी 50,000 कोन आहेत, का तर ती राजधानी आहे. आणि तुम्ही त्या पत्रात सगळ्या किल्ल्यांची नावं घातलेली आहेत महत्वाच्या, शेवटी किरकोळ म्हटलेलं आहे म्हणजे अजून जादाचे पैसे 7,000 होऊन असे 1,75,000 का वाक्य आहे. गबाळ गबाळ हुन्नरवांद पाहून पैका पावत नाही म्हणून नेमस्तच इमारती करावं याचा तह केला असेल,
तुम्ही गबाळछापपणे कसंही वागायला लागलात तर तुमच्याकडे पैसे टिकून राहणार नाहीत, म्हणून हे पैसे अगोदर काढून ठेवल्यात. एकदा मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव, मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते, निळो सोनदेव मुजुमदार होते अमात्य, त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं की एवढा खर्च कशासाठी या दगडदोंड्यांच्या मातीच्या ह्या किल्ल्यांवर. महाराज म्हणाले आज 360 दुर्ग उभे आहेत, उद्या औरंगजेब स्वतः चालून येईल. एक एक दुर्ग एक एक वर्ष जरी झुंजला तरी पुरी दक्कन जिंकायला औरंगजेबाला 360 वर्षांचं आयुष्य पाहिजे. पुढं तेच झालं, महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला रामसेत सारखा छोटा दुर्ग नाशकाच्या वरती तो मुघलांना जिंकण्यासाठी 5.5 वर्ष लागली. आणि औरंगजेबाच्या आयुष्याची शेवटची 6 महत्वपूर्ण वर्ष मराठ्यांचे 10-12 किल्ले जिंकण्यामध्ये गेली. हे ते नियोजन कसं असतं तुम्हाला दुसरा जाबिता जो दिसतोय त्या जाबिता तहामध्ये 1,25,000 होन बाजूला काढून ठेवल्यात. कशासाठी? मुघलांना तोंड देण्यासाठी. त्या पत्रात वाक्य आहे, जे वक्ती मुघलांशी झगडा चालू होईल, तुम्हाला मुघलांच्या बरोबर लढाई चालू झाल्याच्या नंतर आयत्या वेळी तुम्ही पैशासाठी पळापळ करायला लागलात तर तुम्हाला पैसे नाहीत मिळणार. एकच उदाहरण सांगतो, केन्स, इकडे कोणी अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील तर त्यांना केन्स माहिती आहे. केन्सचा जो दक्षता हेतू आहे, केन्स हा केम्ब्रिजमध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता आणि तो अटर्नी जनरल झाला. 19 नंतर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर केन्सनं सांगितलं, फ्रान्स आणि इंग्लंडला सांगितलं, तुम्ही अमेरिकेच्या नादाला लागू नका, अमेरिकेच्या भूमीवरती एकही युद्ध झालेलं नाही आणि तुम्ही जर्मनीवरती कोणत्याही अटी लादू नका. तुम्ही जर्मनीवरती अटी लादून शांतता प्रस्थापित करत नाही आहात तर तुम्ही दुसऱ्या एका महायुद्धाला जन्म देत आहे. त्यांनी ऐकलं नाही, तो निराश झाला, तो परत आला आणि त्यानं केम्ब्रिजमध्ये अर्थशास्त्राची पोस्ट प्राध्यापक त्या जागेवरती तो रुजू झाला. अवघ्या 35 दिवसात त्यानं तो ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यानं सांगितलं तुमच्यावरती भविष्यात काही संकट येणार आहेत, त्या संकटांना तोंड देण्यासाठी 4 पैसे तुम्हाला आत्ताच बाजूला काढून ठेवले पाहिजेत. पुढं काय झालं, बर्लिनची जी हिटलरची सभा आहे, 35,00,000 लोक त्या सभेला उपस्थित होते. हिटलर म्हणाला मला नाही राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे, राष्ट्राध्यक्ष त्यालाच व्हायचं होतं, मला म्हणला फक्त जर्मन लोकांचा जो अपमान झाला त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. ते हिंदीत म्हण आहे पहा, भीड की ना कोई दाद होती आहे ना तादाद. खालनं सगळे लोक म्हणाले नाही, राष्ट्राध्यक्ष हिटलरच पाहिजे. त्याने पुढं सांगितलं मला मला 2 गोष्टी कराव्या लागतील, तुम्हाला सगळ्यांना मी 2 महिने पगार देणार नाही. सगळ्या लोकांनी सांगितलं मान्य. तो म्हणला तुमच्या सगळ्यांचे मला 20-30% पगार कमी करावे लागतील. सगळ्यांनी सांगितलं मान्य. मी कसं दुसरं महायुद्ध जन्माला आलं हे ह्याची कारणं पाहिली तर तुम्हाला फक्त आणि फक्त ती तुम्हाला अर्थव्यवस्थेकडे घेऊन जातील. त्यामुळे इतिहासाचा आणि अर्थशास्त्राचा अन्योन्य संबंध आहे. शिवाजी महाराजांनी 2 प्रकारची नाणी पाडली, ती राज्याभिषेकानंतर पाडली. हेनरी ऑक्झिंडननं सांगितलेलं आहे की आता शिवाजी महाराज तिथं त्यांची टांगसाळ घालतायत आणि त्याच्यातून त्यांना भरपूर नफा मिळेल. एक नाणं जे होतं सोन्याचं होऊन त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि पाठीमागच्या बाजूला छत्रपती असं कोरलेलं आहे. तांब्याचं जे नाणं आहे त्याच्याही एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं कोरलेलं आहे. अशी 2 प्रकारची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली. हे जे नाणं आहे, नाणं हे सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. ते मी उद्याच्याला तुम्हाला सांगेन की सार्वभौमत्वाची प्रतीकं काय काय असतात. पण आपली नाणी आपण पाडली शिवाजी महाराजांनी, परिपूर्णतेकडे त्यांनी टाकलेलं पाऊल होतं. बघा, मुघलांची नाणी फारसीतून आहेत, मुघल नाण्यांवरती फारसी मजकूर आहे. युरोपियांची, तुम्ही आदिलशाहीची कुतुबशाहीची नाणी पाहिली तर त्याच्यावरती फारसी मजकूर आहे. युरोपियांची नाणी त्याच्यावरती रोमनमध्ये त्यांच्या त्यांच्या देशातल्या भाषेत मजकूर आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी देवनागरी मजकूर त्या नाण्यांवरती कोरलेलं आहे. ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपली भाषा, ते मी उद्याच्याला त्याच्यावरती विस्तृतपणे भाष्य करणार आहे, पण आपल्या भाषेत आणि देवनागरीमध्ये आणि ही संपूर्ण देशवासियांकरता आहेत. कोणतंही नाणं त्या नाण्यामध्ये कोणता धातू आहे त्याच्यावरून त्याची किंमत ठरत असते. त्यामुळं त्या नाणं कोणाचं आहे ह्याला काहीही महत्त्व नव्हतं. त्या नाण्यात जो धातू आहे आणि तो किती शुद्ध आहे ह्याच्यावरून त्या नाण्याची किंमत ठरत असे. इंग्रज म्हणाले 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा इंग्रज म्हणत होते की आमची नाणी स्वराज्यात चालायची परवानगी द्या. शिवाजी महाराजांनी सांगितलं माझ्या प्रजेनं इंग्रजांची नाणी वापरावीत अशी मी प्रजेवरती जबरदस्ती करू शकत नाही. तुमची जर का नाणी इतर राज्यकर्त्यांप्रमाणे चांगल्या कसाच्या धातूची असतील तर प्रजा ती नाणी स्वतःहून वापरेल, त्यांच्यावरती जबरदस्ती करावी लागणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. नाणी
आपली नाणी त्यांनी आपण पाडली. औरंगजेबाचे दोन फरमान सांगतो. हे जे फरमान तुम्हाला दिसतंय हे ब्रिटिश लायब्ररीमध्ये औरंगजेबानं रसिकदास करोरीला 1665 जे फरमान पाठवलं त्याची सुरुवातीची दोन पृष्ठ आहेत. हे ही नक्कल आहे, म्हणजे कॉपी आहे, ओरिजिनलची करून ठेवलेली कॉपी आहे. औरंगजेबाची दोन फरमानं खूप महत्त्वपूर्ण आहेत, कारण ती जमीन महसूल सुधारण्याकरता पाठवलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं फरमान हे रसिकदास करोरीला पाठवलं होतं, ते 1665 पाठवलेलं, आणि 1669 त्यानं मुहम्मद हाशिमला दुसरं फरमान पाठवलं. हे जे सगळे मुघल होते ते हिंदूंकडून जो जमीन महसूल वसूल करत असत त्याला खराज म्हणत, आणि हिंदूंना 50% एवढा जमीन महसूल भरावा लागे. त्याच वेळेला मुसलमानांकडून जो जमीन महसूल वसूल केला जाई त्याला उशर म्हणत, आणि तो फक्त 10% एवढा भरावा लागे. हिंदूंना जादाचा किती टक्के भरावा लागे? 40%. मुघलांच्या विरोधात जी सातत्यानं बंड झालेली आहेत त्याच्या पाठीमागचं हे मुख्य कारण आहे की हिंदूंना परंपरेनं 16% जमीन महसूल भरायचा आहे, आणि मग तुम्ही त्याच वेळेला त्यांच्याकडून इतर करही सगळे गोळा करताय, आणि त्यांच्याकडून अधिक 34% कर गोळा करताय, म्हणून ही सगळी बंड होत आहेत. हे औरंगजेबाने त्या दोन्ही फरमानांमध्ये सांगितलेलं आहे की कर महसूल कसा गोळा करायचा आहे. या पुढे सांगतो, 1679 त्यानं मुहम्मद हाशिमाला पाठवलेलं जे फरमान आहे त्या फरमानात त्यानं अशी ऑर्डर दिलेली आहे की जे शेतकरी शेती कसायला पात्र आहेत परंतु ते शेतकरी शेती कसायला तयार नसतील तर तू पहिल्यांदा त्यांना भीती दाखव, ते घाबरतील हे तू पहा, आणि त्याच्यानंतर एवढं करून देखील ते लोक ऐकणार नसतील तर तू त्यांना बदडून काढ. पुढं त्यानं सांगितलं की हे सगळे लोक एवढं करून तयार होणार नसतील शेती कसायला, तर त्या सगळ्यांची बायका पोरं जप्त कर, त्यांना तू बाजारात विकून टाक, आणि त्यांना शेती कसायला भाग पाड. असं कोणत्याही मराठा राज्यकर्त्यानं केल्याचं आपल्याकडं एकही उदाहरण नाही. हेच मराठ्यांचं मोठेपण आहे. एक दुसरं उदाहरण सांगतो. पीटर मुंडी नावाचा एक ट्रॅव्हलर होता, इंग्लिश ट्रॅव्हलर होता. तो आग्र्यावरून मुंगीरला चाललेला, त्याचं काम पाटण्यालाच झालं, आणि तिथून तो परतला. पाटण्यावरून परत आल्याच्या नंतर तो जेव्हा आजचा हा कानपूर सागर हायवे जातो आणि ग्रँड रोडला जिथं क्रॉस करतो, जिथं कवी भूषणाचं गाव आहे त्या परिसरातून तो येत असताना 80 किलोमीटरांच्या परिसरात त्यानं रस्त्याच्या दुतर्फा 8,000 शेतकऱ्यांची मुंडकी मोजलेली आहे. हे कोण आहेत 8,000 शेतकरी? गवार म्हणजे सामान्य शेतकरी आहेत, आणि ह्या सगळ्यांना ठार मारून त्यांची मुंडकी तोडून त्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा मुंडक्यांचे मनोरे रचलेले आहेत, आणि त्यांची प्रेत 25-30 फूट उंच झाडाला टांगलेली आहेत की इतर लोक असं करू नयेत. आता हे मुंडक्यांच्या मनोऱ्यांची चित्र त्यानं स्वतः पीटर मुंडीनं त्याच्या प्रवास वर्णनात काढलेली आहेत. अकबरनामा तुम्ही काढून पाहिला तर त्याच्यात मुंडक्यांच्या मनोऱ्यांचं चित्र दिलेलं आहे. हे सगळे लोक का मारले गेलेत? कारण त्यांच्याकडं जमीन महसूल भरायला पैसे नाहीत. पूर्वी जेव्हा त्यांचं उत्पादन विकलं जायचं तेव्हा त्यांच्याकडे पैसे यायचे आणि ते त्यांचा महसूल भरत असत. त्यांच्याकडे आता महसूल नाही म्हणून हे सगळे मारले गेलेले आहेत. अब्दुल्ला खान फिरोज जंग बहादूर नावाचा शाहजहानचा 5,000 मनसबदार होता, तो इथं होता औरंगाबादेला. त्याची 1628 पाटण्याला बदली झाली बिहारला. त्यांना अशी बडाई मारली आहे की मी 2,00,000 कापरांच्या मुंडक्या तोडल्यात म्हणून. आता तुम्ही पीटर मुंडीचं ते जे डिस्टन्स आहे ते स्ट्रेच करा, 2,50,000 हा आकडा जातो, म्हणजे त्यानं खोटी बडाई मारलेली नाही, त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. हे सगळे लोक अशा पद्धतीनं मारले गेलेत. कशासाठी? कर भरायला पैसे नाहीत म्हणून. आता कल्पना करा, शिवाजी महाराजांनी आपणाला कोणत्या महाभयानक संकटातून वाचवलेलं आहे. कंटाळा नाही ना आला? 1656-57 ह्या दोन वर्षांचा अगदी निराळ महत्व आहे. 1656 शिवाजी महाराज हे शाहजीराजांच्या जागिरीत काम करत होते. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वडिलांच्या जागिरीच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं हे 15 जानेवारी 1656 त्यांनी जावळी जिंकून घेतली, आणि शाहजीराजांच्या जागिरीच्या बाहेर टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं शिवाजी महाराजांनी. शाहजीराजांचा 1650 तरी का होईना
पुणे परगण्यावरती वचक होता, चांगला वचक होता आणि सगळे लोक शहाजीराजांच्या सूचना पाळत असत. आता 1656 शिवाजी महाराज पूर्ण स्वतंत्र झाले. राजकीय दृष्ट्या म्हणतोय, त्याचा काही गैरअर्थ काढू नका, राजकीय दृष्ट्या ते पूर्ण स्वतंत्र झाले. आता शहाजीराजे काय तक्रार करायला जाणार नव्हते की शिवाजी महाराज माझा ऐकत नाहीत म्हणून. आपल्या इकडे पोरगा मोठा झाला आणि तो वडिलांची कपडे घालायला लागला तर वडील काय पोराच्या विरोधात तक्रार करत नाहीत किंवा ते पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत की अहो माझ्या पोरानं माझी गाडी घेऊन गेली आणि त्यानं 2 लिटर पेट्रोल त्याच्यातलं संपवलं, असं काही कुठं होत नाही. शहाजीराजांना शिवाजी महाराजांचा अभिमानच होता आणि शिवाजी महाराजांना शहाजीराजांचा जो काही अभिमान होता, तुम्ही व्यंकोजी राजांना पाठवलेली पत्र पहा. शहाजीराजे एका महाराजासारखं राहत असत. ते सकाळी जेव्हा उठत तेव्हा त्यांना शंख वाजवून शहाजीराजांना उठवलं जात असे आणि शहाजीराजे उठले की पहिल्यांदा तुपामध्ये स्वतःचा चेहरा पाहत, नंतर ते तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहत आणि त्या शंखातलं पाणी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना लावलं जात असे. मग तिथं भाट असत, ते काहीतरी चांगले श्लोक म्हणून शहाजीराजांना जागे करत. मग सगळं शहाजीराजांचं आटोपून झालं कि ते पारिजातकाच्या आणि भगव्या झेंड्याच्या खालतून जात की आजचा दिवस शुभ जावावा. मग पहिल्यांदा ते हे बेंगलोर मधलं सांगतो आणि जयराम पिंड्याने हे सगळं वर्णन केलेलं आहे. मग त्यांचं सैन्य तिथं त्यांना मानवंदना देण्यासाठी तयार असे आणि ती मानवंदना घेतल्याच्या नंतर मग शहाजीराजे दरबारात येत. तर जयराम पिंडे तिथं गेला शहाजीराजांच्या दरबारात आणि त्यानं 12 नारळ गोलाकार मांडून ठेवले आणि शहाजीराजे दरबारात आले आणि ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणले हे 12 नारळ गोलाकार मांडण्याचं काय प्रयोजन आहे? तर जयराम म्हणला महाराज साहेब, शहाजीराजांना सगळे महाराज साहेब म्हणत असत, मी 12 भाषांमधून काव्य करतो. शहाजीराजे स्वतः संस्कृत पंडित होते. शहाजीराजे ते काय म्हणाले आणि मृदू स्वरात म्हणाले, माणूस कसा असायला पाहिजे, एवढ्या मोठ्या माणसाच्या हृदयातून फक्त प्रेमाचा झरा वाहायला पाहिजे. त्यांनी शहाजीराजांनी कान्होजी जेद्यांना ज्या सूचना दिल्या ना, ते तुम्ही काढून पहा, तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. शहाजीराजांना जेव्हा 1648 अटक झाली तेव्हा कान्होजी जेदे आणि बापूजी कृष्ण लोहकरे ह्या दोघांनाही अटक झाली. शहाजीराजे म्हणाले माझ्यामुळं तुम्हाला अटक झाली, तुम्ही मावळात जा, तिथं शिवबाराजे आहेत आणि तुम्ही मावळातले जबरदस्त वतनदार आहात, शिवबाराजांना सहाय्यता करा. शिवाजी महाराजांच्या बद्दल शहाजीराजांना किती अभिमान आणि प्रेम आहे की हा मुलगा काहीतरी करेल, त्याला जाऊन तुम्ही सहाय्यता करा. तेव्हा शिवाजी महाराज फक्त 18 वर्षांचे होते. पुढे शहाजीराजे जयराम काय सांगतोय, द्वादश भाषा ललित शाह नरेश राणे. 12 भाषांचे पंडित शहाजीराजे नरेश, द्वादश भाषा ललित शाह नरेश राणे, अकर्णिले ऐकून घेतले, मज म्हणे मृदुल स्वराने, ते अतिशय मृदू स्वरात मला म्हणाले, ऐसे सिकोन कवी जे मजला पाहती त्या लागी देईन मी धुरंदर मत्त हाती. की माझ्यावरती कोणी असं काव्य रचेल तर मी त्याला एक हत्ती बक्षीस देईन. आणि दिला तर आपल्याकडे हत्तीचा खर्च वाढतो म्हणून नुसता हत्ती द्यायचा नसतो तर त्याचा सगळा खर्चही द्यायचा असतो. तर तो पुढे जयराम हत्तीवरती बसून सगळीकडे गेला आणि सांगितलं मला हा हत्ती शहाजी महाराजांनी भेट दिलेला आहे. असं ते शहाजीराजांचं व्यक्तिमत्व होतं. पण 1656 शिवाजी महाराज पूर्ण स्वतंत्र झाले. तुम्ही पहा 1656 नंतर शिवाजी महाराजांचे सगळे अधिकारी त्यांची नावं यायला लागतात. 1656-57 पासून त्याचं अजून एक महत्व आहे. 22 एप्रिल 1657 शिवाजी महाराजांनी जुन्नरवर छापा मारला. तेव्हा जुन्नर मुघलांच्या ताब्यात होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल 1657 शिवाजी महाराजांनी नगरवर छापा मारला. औरंगजेब खवळला. औरंगजेब दक्कनेचा सुभेदार होता आणि तो बीदर आणि कल्याणीच्या मध्ये अडकलेला होता. तो म्हणला हा काय आगाऊपणा चाललाय, शिवाजीच्या मुलकात घुसा, लोकांची सरसकट कत्तल उडवून टाका. तेवढ्यात शिवाजी महाराजांनी त्यांचा एक अधिकारी पाठवून दिला सोनो विश्वनाथ आणि सांगितलं की औरंगजेबाला म्हणा माझ्याकडून जे कृत्य घडलं ते चुकून घडलं आणि मी विजापूरकरांचा जो मुलुक जिंकून घेतोय त्याला मान्यता द्या. औरंगजेब बुचकळ्यात पडला की हा मनुष्य पहिल्यांदा चुका करतो नंतर क्षमा मागतो आणि विजापूरचा मुलुक जिंकून घेतो त्याला माझी कशाला परवानगी मागतोय. शिवाजी महाराजांना बघायचं होतं की तिकडं विजापूरकरांचा आणि औरंगजेबाचा तह होतोय का. आणि जर का तह झाला असता तर दोघे जण मिळून शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून आले असते आणि हे दोघांची शक्ती शिवाजी महाराजांना जड गेली असती, त्यांना पुढं लढाई करणं कठीण गेलं असतं. म्हणून स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी
जेवढं जिंकून घेता येईल तेवढं ते जिंकून घेत होते. आणि जर का त्यांचा त होत नव्हता तर शिवाजी महाराज विजापूरकरांचं मुलुक जिंकून घेत होतेच. पुढे शाहजहान आजारी पडला आणि औरंगजेबाला उत्तरेत निघून जावं लागलं, तोपर्यंत आदिलशाहीत अंतर्गत व्यवस्था प्रस्थापित झाली, तिथून पुढे अफजल खानाचं प्रकरण शिजत गेलं. म्हणून 1656-57 या दोन वर्षांचं शिवचरित्रात अनन्य साधारण महत्व आहे. एक आयुष्यात आपल्या वळण येतं बघा, ती घटना आपल्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा देते, तसं शिवचरित्राला वेगळी दिशा ही इथून मिळाली. मी कधीतरी त्याच्यावरती विस्तृत भाष्य करेन, 2 तास तरी लागतील ते सगळं सांगायला. तर राज्यकर्त्याचे महत्वाचे 2 गुण असतात. पहिला, राज्यकर्त्याकडे 2 महत्वाचे गुण असावे लागतात. पहिला गुण म्हणजे त्या राज्यकर्त्याची प्रयोगशीलता आणि दुसरा गुण म्हणजे त्या राज्यकर्त्याची बदल स्वीकारण्याची मानसिकता. हे दोन्ही गुण शिवाजी महाराजांकडे होते. हे गुण तुम्हाला कळायचे असतील तर तुम्हाला त्यांची पत्रं वाचावी लागतील. राज्यकर्त्याकडे अजून एक गुण असावा लागतो, तो म्हणजे त्यांचं निष्कलंक चारित्र्य. इकडे अनेक तरुण मंडळी बसलेली आहेत. बॉलिवूड सोडा, आजचे राज्यकर्ते तुमचे आदर्श असू शकत नाहीत. दे आर मोर डेंजरस दॅन बॉलिवूड हिरोज. खरोखर सांगतो, खरोखर चारित्र्य संपन्न समाज आज जर का घडवायचा असेल तर आपल्यासमोर एकमेव उदाहरण आहे आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. दुसरं उदाहरण नाही. भूषणाने अत्यंत सुंदर छंद रचलेला आहे. सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होती हे आदर जामे. किती गुणांचा समुच्चय एकत्रित शिवाजी महाराजांच्या ठाई झालाय पहा. सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होती हे आदर जामे. सज्जनता दीनता दयालुता कोमलता झलके पर जामे. दान करू दान कृपान हु को करी बो करी बो अभय दानन को बर जामे. साहिन सो रनटेक विवेक. विवेक म्हणजे चारित्र्य त्याला अपेक्षित आहे. इते गुण एक शिवासर जामे. एवढे सगळे गुण आपल्या ठाई येण्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रमाणे यशस्वी व्हाल. मी प्रचलित व्यवस्था सांगितली, जागीर व्यवस्थाही सांगितली, मनसबदारी व्यवस्था आता त्याच्याकडे जायला नको. शिवाजी महाराजांची व्यवस्था मी तुम्हाला कथन केली. आपण पुढे जाऊया. इकडे जावळी दिसते. 15 जानेवारी 1656 शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली. शिवभारत हा शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रचला गेलेला जो संस्कृत ग्रंथ आहे तो ग्रंथ पहा, त्याच्यामध्ये जावळीचं महत्व दिलेलं आहे. ज्याच्या ताब्यात जावळी त्याच्या ताब्यात महाबळेश्वर आणि वाई साताऱ्याचा परिसर. ज्याच्या ताब्यात जावळी तो खाली कोंकणात उतरू शकतो, तो दक्षिणेला कोल्हापूर पर्यंत आक्रमण करू शकतो आणि संपूर्ण मावळावर नियंत्रण ठेवू शकतो. जावळी ताब्यात आल्या आल्या पुढे भोरप्या नावाचा डोंगर होता. मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं की याच्या डोक्यावर एक पागोट चढवा आणि तिथं प्रतापगड त्यांनी बांधून काढला आणि तो जो घाट आहे तो घाट सेक्युअर करून घेतला. शिवाजी महाराज खाली कोंकणात उतरले आणि एप्रिलमध्ये रायगड ताब्यात आला. रायगड ताब्यात आल्याच्या नंतर स्वराज्याची सीमा पहिल्यांदा सागराला जाऊन भिडली. मग शिवाजी महाराजांच्या मनात विचार डोकावला की आपल्याकडे आरमार असायला पाहिजे. जयकेशी कदंब हा जो कदंब राज्यकर्ता होता गोव्याला, तर 12व्या शतकात त्याचं आरमार बुडालं. पुढची 500 वर्ष मराठ्यांच्याकडेच काय, भारताकडे कुणाकडेही आरमार नव्हतं. मुघलांच्याकडे 1650 फक्त तीन एवढी जहाजं होती. त्याच्यातलं एक जहाज डच्यांनी कायमस्वरूपी जप्त केलेलं आणि पोर्तुगीजांची परमिशन, त्याला कार्तज म्हणत, पासपोर्ट विकत घेतल्याशिवाय तुम्हाला समुद्रात जहाज फिरवता येत नसे. मुघलांची मक्केला जी जहाजं जात असत, मुघल एवढे असहाय्य झालेले की या सगळ्यांचे पाय त्यांना धरावे लागत, डच इंग्लिश आणि पोर्तुगीज या सगळ्या लोकांचे. शिवाजी महाराजांनी एकाच दिवशी कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. 24 ऑक्टोबर 1657 कल्याण भिवंडी ताब्यात आली आणि पेन आणि पनवेल ताब्यात आलं. पेनहून भोगावती नदी वाहते, ती पुढे धरमतरच्या खाडीत अरबी समुद्राला जाऊन मिळते. कल्याणहून उल्हास नदी वाहते, ती आंबा नदीला मिळते आणि या दोन्ही नद्या वसईच्या इथं अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या 3 ठिकाणी शिवाजी महाराजांनी आरमार बांधायला काढलं. मराठ्यांचा आरमार कोण बांधत होतं? 2 पोर्तुगीज कार्पेंटर रुई लयत व्हिएगश आणि त्याचा पोरगा फेरनाव हे 340 पोर्तुगीजांच्या मदतीनं मराठ्यांची 20 लढाऊ गलबत बांधून काढली. अंतोनियो मेलुदी कास्त्रू त्यांनी एक ऑर्डर काढली की हे सगळे लोक शिवाजी महाराजांना मदत करतायत, म्हणजे हे राजाच्या विरोधात गेल्यात आणि राजाच्या विरोधात गेल्यात म्हणजे हे धर्मभ्रष्ट झालेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळे लोक पळून गेले, 1659 पळून गेले. पण पोर्तुगीजांची सभा भरली गोव्यात शिवाजी महाराजांच्या आरमाराला विरोध करावा.
महाराजांनी सांगितलं हे आर्मर मी जंजिरेकर सिद्ध्यांच्या विरोधात वापरणार आहे. पुढे पोर्तुगीजांनी काय केलं आपल्याला माहित नाही, कारण कागद उपलब्ध झालेले नाहीत. आणि ते आर्मर समुद्रात आलं. 1666 पोर्तुगीजांचं पत्र आहे, त्या गव्हर्नरानं सांगितलंय शिवाजीचं आर्मर मला भीतीदायक वाटतंय. पण ही गोष्ट सोडा, मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो, तीन उदाहरणं देतो. 26 नोव्हेंबर 1664 या तारखेला कारवारला इंग्रजांची फॅक्टरी होती गोव्याच्या खाली, तिथून सुरतेला लिहिलेलं पत्र आहे. त्यानं सांगितलं शिवाजी महाराजांचा आर्मर आता समुद्रात आलंय, परंतु त्याची क्वालिटी एवढी हलक्या दर्जाची, एक फ्रिगेट फायर केलं की 100 जहाजं जाळून टाकू. बरोबर 15 वर्षांनी मुंबईच्या समोर तुम्ही चौल अलिबागला उभा राहिलात की पहिल्यांदा उंदेरी किल्ला दिसतो आणि अजून खांदेरी किनाऱ्यापासून 5 किलोमीटर आत आहे आणि समोर तिथं तुम्हाला खांदेरी दिसतो. तर खांदेरीवरती ऐन ऑगस्ट महिन्यात किल्ला बांधायला काढला. तिथं मायनक भंडारी होता, तर आपले लोक कुरकुर करायला लागले की कसा किल्ला बांधायचा. तो म्हणला मी तुम्हा सगळ्यांना ठार मारेन, हे काम तर माझ्या घराचं नाही, हे काम शिवाजी महाराजांचं आहे, देशाचं आहे, देवाचं आहे, हिंदू धर्माचं आहे. ते सगळ्या लोकांनी किल्ला बांधून काढला. तेव्हा इंग्रजांनी त्या बेटावर क्लेम केला आणि तिकडून कॅप्टन केग्विन इंग्रजांचा आर्मर घेऊन आला. इकडून मायनक भंडारी तिथं एक भयानक युद्ध झालं. ते बरेच दिवस चांगलं महिना दीड महिना ती लढाई चालली आणि त्या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांचा दारुण पराभव केला. ब्रिटानिया रूल्स द वेव्ज अँड ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्ह. आम्ही जगावरती राज्य करण्यासाठी लाटांवर स्वार झालेलो आहोत असं म्हणणाऱ्या इंग्रजांचा मराठ्यांनी तिथं पराभव केला. ते काय म्हणत होते 15 वर्षांपूर्वी हलक्या दर्जाचं आहे. त्यानं 31 ऑक्टोबर 1 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर 1679 सुरतेला आणि जी पत्र पाठवली आहेत ती काढून पहा. त्यानं सांगितलं दोज मराठा स्मॉल क्रिपिंग बोट्स डिसिवस टू ॲडमिरेशन, देअर गलबत्स आर व्हेरी निंबल अँड आवर बोट्स आर व्हेरी फाऊल. मराठ्यांच्या सरपटत जाणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवितात आणि आमची जहाजं त्यांच्यासमोर कुचकामी ठरलेली आहेत. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, अशा प्रकारची जहाजं आपल्या आरमारात असायला हवीत. आणि 15 वर्षांपूर्वी काय म्हणत होते हे बरोबर नाहीत म्हणून उगच एक रस्ता केला, एक नाला बांधला, गावाच्या बाहेर कमान केली म्हणजे विकास वगैरे काही होत नाहीतर अलीकडं विकास वेडाच झालेला आहे. स्वॉट अनालिसिस अँड कॉर्पोरेट प्लॅनिंग. स्वॉट अनालिसिस काय आहे? स्ट्रेंथ्स विकनेसेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तुमची शक्ती, तुमच्या शत्रूची शक्ती, तुम्हाला मिळणाऱ्या संधी, तुमच्या शत्रूला मिळणाऱ्या संधी, तुमची दुर्बल स्थानं, तुमच्या शत्रूची दुर्बल स्थानं आणि तुमची बलस्थानं आणि तुमच्या शत्रूची बलस्थानं ह्याची एक तुलना असते. शिवाजी महाराज नर्मदा ओलांडून उत्तरेत एकदाच गेले. 1666 जे तेव्हा तिकडं गेले त्यांनी मुघलांची शक्ती पाहिली, पाया नसलेलं पोकळ स्वरूप त्यांच्या ध्यानात आलं आणि अशा धर्मांध सत्तेच्या विरोधात आपणाला दीर्घकालीन लढा उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी शस्त्रांचा खणखणाट हेच सर्व प्रश्नांवरचं उत्तर आहे हे त्यांनी ओळखलं. त्यांनी कंबर कसली, पुढची 3.25 वर्ष त्यांनी एकही लढाई केली नाही, आपली शक्ती वाढवली. त्यांनी घोडदळ 1 लाखाचं घोडदळ केलं, ज्याचं घोडं स्वतःच आहे त्याला म्हणायचं शिलेदार आणि ज्याला घोडं सरकारातनं दिलेलं आहे त्याला म्हणायचं बारगीर. प्रत्येक घोड्याचा महिन्याचा खर्च ॲव्हरेज 10 रुपये, गुणाकार करा 1 लाख x 10 म्हणजे 10 लाख रुपये झाले. एका सैनिकाला पगार 10 रुपये किंवा 8 रुपये धरा. 2 होन म्हणजे एक साधारण तुम्ही 1 होन बरोबर 4 रुपये पकडले तर 4 × 4 = 8 अशा 8 रुपये झाले. 1 लाखाचं पायदळ गुणाकार करा, फक्त त्यांना तेवढाच पगार आहे. हे फक्त घोडदळ पायदळ आणि घोड्यांचा खर्च, याच्यामध्ये किल्ल्यांचे अधिकारी त्यांचा पगार, प्रशासकीय अधिकारी त्यांचा पगार, आरमाराचे अधिकारी आणि बाकी सगळे लोक यांचा पगार हे सगळं धरलेलं नाही. एका वर्षाचं मराठा राज्याचं उत्पन्न 1 कोटी होऊन म्हणजे 4 कोटी रुपये एवढं होतं आणि हा सगळा खर्च 3 कोटी रुपयांपर्यंत जात होता तरीही 1 कोटी रुपये शिल्लक राहत होते. राज्य कसं चालतं, पैसे का पाहिजेत, त्यांची खात्री पटली, आरमार मजबूत करून घेतलं, महसूल वाढविला की आता आपण मुघलांच्या विरोधात लढाई करू शकतोय. त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरेंना सांगितलं की जा आणि सिंहगड जिंकून घ्या. तानाजी मालुसरेंनी 4 फेब्रुवारी 1670 सिंहगड जिंकला. ती जी लढाई चालू झाली ती कॉर्पोरेट प्लॅनिंग 37 वर्ष चालली आणि 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनं आणि मराठ्यांच्या विजयानं संपुष्टात आली. 37 वर्ष मराठे लढत होते. जगाच्या इतिहासात
एवढा प्रदीर्घ काळ चाललेला एकमेव संघर्ष आहे. जिंजीचा किल्ला जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला तेव्हा तो स्वराज्यात आलेला 240वा किल्ला आहे. तुम्ही कल्पना करा, आपण एक घर बांधलं तर त्याचं कर्ज फेडायला आपणाला संपूर्ण 15-20 वर्षांचं आयुष्य जातं. इथं राजगड बांधायला 3 लाख मेट्रिक टन दगड लागलाय. आता मी स्वतः रायगडची वॉटर प्रिझर्विंग कॅपॅसिटी काढल्या, मी जी तिथली ठिकाणं विचारात घेतली आहेत त्या हाताच्या बोटावरती मोजणे इतपत आहेत, ती 9 कोटी लिटरांपर्यंत आहे. तुम्ही सगळी 84-90 ठिकाणं आहेत ती जर का विचारात घेतली तर ती काहीतरी मला वाटतं 25-30 कोटी लिटरकडे जाईल. आज विदर्भ मराठवाड्यात काय स्थिती आहे, मी येत होतो मिरज सोडल्याच्या नंतर मला कुठेही हिरवं काही दिसलं नाही. तुम्ही आमच्या परिसरात आलात तर तुम्हाला जिकडं बघाल तिकडं हिरवं आहे, पण हे सगळीकडे हिरवळ कधी दिसणार. मला वाईट वाटलं की हे लोक कोणी परके आहेत का, किंवा मी तुमच्यापासून वेगळा आहे का. आमचा विकास होतोय, तुमचा का होऊ नये, त्याच्यासाठी जी राज्यकर्त्यांकडे दुर्दम्य इच्छाशक्ती लागते ना, त्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. म्हणून आपण एवढी वर्ष दुष्काळ घालवू शकलेलो नाही. विदर्भ मराठवाड्यात हजार फूट बोरवेल खोदली तरी पाणी मिळत नाही आपणाला, अशी स्थिती होऊन बसली आहे. आपण या गोष्टींचा कधीतरी काळजीपूर्वक विचार करणार आहोत की नाही, या सगळ्या गोष्टी आपण पाहायला पाहिजेत. नुसती शिवचरित्रावरची व्याख्यानं होऊन आणि टाळ्या वाजून काही होणार नाही. तुमचं नेतृत्व, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची तुलना ही जगातले अत्युत्कृष्ट जनरल्स अलेक्झांडर दी ग्रेट, जुलियस सीझर, गुस्टाफस ॲडॉल्फस, हनीबॉल, सर्टोरियस या एकेकाळच्या जगप्रसिद्ध सेनापटुत्व असलेल्या सेनापतींशी केलेली आहे. त्यांना असं का वाटलं की शिवाजी महाराजांचीच तुलना यांच्याशी करावी, इतरांची तुलना त्यांनी का नाही केली, त्याची काही कारणं आहेत. त्याची कारणं आपल्याला पुढच्या स्लाइड्समध्ये मिळतील. ही जनरलशिप कशी आहे, सन झू जो चायनीज थिंकर होऊन गेला त्यानं 2500 वर्षांपूर्वी हा ग्रंथ लिहिला, आर्ट ऑफ वॉर. तो 1910 पहिल्यांदा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाला. तो काय म्हणतो, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे पण तुमचा शत्रू तुम्हाला माहित नाही, किंवा तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित नाही पण तुमचा शत्रू तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही विजयी व्हाल किंवा पराभूत व्हाल. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित नाही, तुमचा शत्रू कोण आहे हेही तुम्हाला माहित नाही, 100% तुम्ही पराभूतच होणार आहे. पण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे, तुमचा शत्रू कोण आहे हेही तुम्हाला माहिती आहे, अशा प्रसंगी तुम्ही अक्षरशः शेकड्यानं लढाया जिंकाल. शिवाजी महाराजांना माहित होतं की आपण कोण आहोत आणि आपला शत्रू कोण आहे, आपली लढाई केवढी आहे. त्यांनी अफजल खानाला जेव्हा मारला सगळे लोक म्हणत होते की आपण लढाई करायला नको, कारण अफजल खानाचा पूर्व इतिहास हा दगाबाजींचा होता, त्याच्याशी तह करूया. महाराज म्हणाले की आज जर का अफजल खानानं माझ्याशी असा दगा केला तर ती आत्महत्या ठरेल, याच्या उलट रणांगणात मृत्यू आला तर मी अमर होईन, जे काय व्हायचंय ते रणांगणावरती होऊन जाऊ दे. शायस्ता खानावरती छापा मारला, एका झटक्यात 5 एप्रिल 1663 छापा मारला. 8 एप्रिलला शायस्ता खान पुणे सोडून 77,000 सैन्य घेऊन औरंगाबादेला निघून गेला. दुसऱ्या दिवशी जसवंत सिंह राठोड शायस्ता खानाला भेटायला आला, तर शायस्ता खान त्याला विचारला, अरे महाराज तुम्ही जिवंत आहे अजून, मला वाटलं तुम्हाला मारून शिवाजी माझ्यापर्यंत आलंय. तर शायस्ता खान म्हणाला, इथं माणसं राहत नाहीत, इथं भूतच राहतात, पहिल्यांदा इथनं निघून जाऊया. त्यामुळं तो एवढा भयानक हादरा होता. नि उत्तर भारतीय हिंदूंमध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनात जी आदराची भावना निर्माण झाली ती शायस्ता खानावरच्या छाप्याने निर्माण झाली. भूषणासारखा मनुष्य इकडे वाट चालायला लागला. कोणत्याही राज्याच्या 2 फ्रंट्स असतात, इनर फ्रंट आणि आउटर फ्रंट. आउटर फ्रंट तुम्हाला ब्रेक करण्यासाठी लढाईच करावी लागते, पण इनर फ्रंटला अनेक कारणांनी तडे गेलेले असतात. जसं भ्रष्टाचार असतो, जातीयवाद असतो, धर्मवाद असतो, ती इनर फ्रंट कशी मोठी करता येईल हे शिवाजी महाराजांनी पाहिलं. आदिलशाही कमकुवत करण्यासाठी त्यांनी रुस्तुमी जमानला बंड करायला भाग पाडलं 1672 आणि छत्रसाल बुंदेला 8-10 हजारांचं सैन्य घेऊन आलेला. शिवाजी महाराजांनी त्याला नोकरी दिली असती पण त्याला परत पाठवलं आणि सांगितलं तिकडे जाऊन लढाई कर. का? बुंदेलखंड हा मुघल आणि मराठ्यांच्या दरम्यान आहे, मुघलांच्या पोटात आहे, आणि तो तिकडे गेल्याच्या नंतर त्यानं जे राज्य निर्माण केलं ते मुघलांकरता कायमस्वरूपी डोकेदुखी ठरलं. अशा पद्धतीने त्यांनी मुघलांची इनर फ्रंट ब्रेक केली आणि आदिलशाहीची इनर फ्रंट ब्रेक केली. का अलेक्झांडरशी तुलना आहे, का जुलियस सीझरशी तुलना आहे? रिइंजिनिअरिंग सारखा घटक आहे. शिवाजी महाराजांनी सैन्यांमध्ये जे बदल घडवून आणले, 2 सैनिकांच्या पाठीमागं त्यांनी एक जादाचं घोडं दिलं, तर तुम्ही किती इफेक्टिव्हली ते घोडं वापरणार आहे. हाऊ टू रिड्यूस द फटीग ऑफ नॉट ओनली ए सोल्जर बट ऑल्सो ए हॉर्स,
केवळ माणसाचा फटीक कमी करून चालणार नाही तर त्या घोड्याचाही फटीक कमी केला पाहिजे. अष्टप्रधान मंडळ, अष्टप्रधान मंडळ आपणाला फक्त 8 मंत्री माहिती आहेत, पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जो कानू जाप्ता प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये अष्टप्रधानांबरोबर अजून 12 इतर मुख्य अधिकारी, त्यांना मी उपमंत्री म्हणतो, कागदपत्रांमध्ये नाही म्हटलेलं, मी ते नाव दिलं आपल्या सोयीकरता, असं 20 व्यक्तींच्या अधिकार जबाबदाऱ्यांचं विवरण आहे. या लोकांना कोणते अधिकार दिलेत आणि यांच्यावरती सोपविलेल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत. अधिकार जास्त झाले तर हुकुमशाहीची निर्मिती होईल आणि जबाबदाऱ्या जास्त झाल्या तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल. म्हणून अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचं योग्य संतुलन शिवाजी महाराजांनी तिथं साधलं. दुसरं काय आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळाच्या पाठीमागची जी मुख्य संकल्पना आहे, एक तंत्री कारभार, वन मॅन रूल, हा आपल्या पूर्वजांनी स्वीकारलेला नाही आणि तो आपणालाही उपयुक्त नाही, ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या ध्यानात आली. मराठ्यांनी महाभारत अभ्यासलं, शुक्रनीतीसार अभ्यासलं, त्याच्यातून त्यांनी राज्यव्यवहार कोश किंवा टर्म ऑफ पॉलिटिकल टेक्निकल टर्म्स हे एक घटना त्यांनी तयार केली. तर राज्यव्यवहार कोशात बाहेरून आलेले 1380 शब्द काढून टाकले आणि त्याला प्रतीक गिरवण किंवा संस्कृत मराठी शब्द दिले. हे सगळी सिस्टम रिफॉर्म करण्यासाठी मराठे प्रयत्न करत होते. हे अष्टप्रधान मंडळ जे निर्माण झालं, एखादा राज्यकर्ता असतो, सीईओ असतो मोठ्या कंपन्याचा, त्याच्या हाताखाली 500,000 टीम दिलेली असते. मॅनेजर सगळं काम स्वतः करू शकत नाही, त्याला दुसऱ्यांच्याकडून काम करवून घ्यावं लागतं. त्यामुळे शिवाजी महाराज हे असे राज्यकर्ते आहेत की एकाच वेळेला एवढी सगळी महान माणसं त्यांच्या भोवती जमा झाली म्हणून हा लढा यशस्वी झाला. ह्या लोकांच्याकडून काम करवून घेणं हे देखील कौशल्य आहे. औरंगजेबाचं राज्य गेलं त्याचं कारण ओव्हर सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, त्याला इतर लोकांवरती विश्वासच राहिला नव्हता. याच्या उलट शिवाजी महाराज यशस्वी झाले कारण त्यांनी सर्वांवर विश्वास दाखवला आणि सगळ्यांच्याकडून काम करवून घेतलं. राज्याभिषेकाचं आपण उद्याच्याला बघूया, हे सगळे ग्रंथ पण उद्याच्याला बघूया. न्यायदानाचा मुद्दा म्हणून मुद्दा सांगतो, शिवाजी महाराजांचं जीवनभर एक तत्व राहिलं की कोणावरती अन्याय होता कामा नये. त्याचं सुंदर उदाहरण सांगतो, मला जे शिवाजी महाराजांचं अप्रकाशित पत्र मिळालं त्याची तारीख इंग्रजी म्हणण्यापेक्षा युरोपीय तारीख ही 18 ऑगस्ट 1673 आहे. ते तुम्ही साताऱ्यावरून कराडला जाताना खंडोबाची पाली हे जे गाव आहे त्या गावात 2 घराणी होती, काळभोर आणि खराडे. या दोघांच्या मध्ये पाटीलकीचा वाद होता. शिवाजी महाराजांनी काळभोरांची बाजू घेतल्याचं ते पत्र आहे. पुढं ह्या वादाचं गोत सभेत रूपांतर झालं आणि त्या गोत सभेमध्ये पुढं काळभोरांच्याच बाजूने निकाल लागला. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यांची बाजू घेतलेली तेच लोक खरे ठरले. महाराजांची आयुष्यभर एक भूमिका राहिली की कुणावरती अन्याय होता कामा नये, हे त्यांच्या पत्रातनं दिसून येतं. त्यांनी एका पत्रात म्हटलंय, एकाची मिराशी म्हणजे वतन काढून घेऊन दुसऱ्याला तो देवत नाही, पण तुम्ही मात्र जबरदस्ती करून असं मला करायला लावायला लागलाय, हे माझ्याकडून होणार नाही, हे पाप माझ्याकडून होणार नाही, मी कुणावरती अन्याय करणार नाही. दुसरं एक तत्व सांगतो, मुद्दा म्हणून सांगतो, आपण काय केलं, आपण जी चांगली व्यवस्था आहे ती टाकून दिली. गावातले खटले गावातच मिटत होते, आता आपण तालुक्याच्या ठिकाणी गेलो, तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणावरून राज्याच्या ठिकाणी, तिथनं सुप्रीम कोर्टात. म्हणजे ज्या व्यवस्थेचं डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे त्याचं आपण अधिक सेंट्रलायझेशन करून ठेवलं. म्हणून न्याय न मिळणं हा जसा अन्याय आहे, तसं न्याय मिळण्यासाठी उशीर होणं हा देखील अन्याय आहे. 15-15, 20-20 वर्ष चालले तरी खटला तो काही मिटत नाही, केस स्टँड होत नाही, लोक चक्रा मारतायत, भीक लागायची वेळ आली तरी तिकडं निकाल लागत नाही, अशी सगळी व्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करतं तरी काही त्या पेंडिंग खटल्यांची लाखाच्या खाली संख्या यायची काही लक्षणं नाहीत आणि दिवसेंदिवस वाद वाढतच चालल्यात. त्यामुळं ध्येय जे असतं त्या ध्येयानं प्रेरित झालेला मनुष्यच हे सगळं करू शकतो. शिवाजी महाराजांना दिल्ली जिंकायची होती हे त्या काळच्या अस्सल समकालीन कागदपत्रांमधनं आलेलं आहे. जयसिंहाचा जो दरबारी कवी होता रत्नाकर पंडित, जयसिंहाचा नातू सवाई जयसिंह, त्यानं जयसिंहाची स्तुती रचली म्हणजे मिर्झा राजाची. त्याच्यात त्यानं असं म्हटलेलं आहे, एन श्री जयसिंहेन दिल्लींद्र पद लिप्सवा शिवप्रभूती भूपाला वशम नीता स्व तेजसहा. दिल्लीपती होण्याची लिप्सा इच्छा बाळगून असणाऱ्या शिवाजी महाराजांना आता मिर्झा राजा जयसिंहांनी तह करायला भाग पाडलेला आहे किंवा पराभूत केलेला आहे.
हे 1665 आहे, तेव्हा शिवाजी महाराज फक्त 35 वर्षांचे होते आणि दिल्ली जिंकण्याचं ध्येय बाळगून होते. ते आग्र्याला गेले नव्हते, त्यांनी औरंगजेबाला भेटलेले नव्हते, त्यांचा राज्याभिषेक देखील झाला नव्हता. त्याच्यानंतर 9 वर्षांनी राज्याभिषेक झालाय. दिल्ली जिंकण्याचं ध्येय उराशे शिवाजी महाराजांनी बाळगलंय. आपल्या इकडं 50 आली तरी लोकांना कळत नाही की योग्य काय आणि अयोग्य काय. दुसरं उदाहरण सांगतो, आबे बार्थलेमी कारे हा फ्रेंचमन आला, त्यानं सांगितलं ए हिरो वॉन्टेड टू पुश हिज कॉन्क्वेस्ट फ्रॉम द खंबायत टू द रिच प्रोविन्सेस ऑफ बेंगॉल इन्क्लुडिंग गँगीज प्लेन. सिंधू नदी जिथं खंबायतच्या इथं जाऊन मिळते समुद्राला, तिथं पासून ते गंगा जिथं समुद्राला मिळते तिथंपर्यंत संपूर्ण प्रदेश हिंदुस्थान मुघलांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराज प्रयत्नशील आहेत. राजाराम महाराजांचा जन्म झाला 24 फेब्रुवारी 1670. ते पालते जन्माला आले, एक सैनिक धावत आला, महाराज 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 आनंदाची गोष्ट आहे. आणि युवराज जन्माला आलेत, पण एक पायगोवा पडला, अडचण आली आहे. युवराज पालते जन्माला आलेत, शिवाजी महाराज म्हणले अरे पायगोवा हा दिल्ली पालती घालेल. एका क्षणात वातावरण बदलून गेलं की हा दिल्ली जिंकेल. पुढे राजाराम महाराजांचं पत्र आहे, 4 जून 1691, हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे. राजाराम महाराज कुठं? जिंजीच्या किल्ल्यात. तिथं जुल्फिकार खानानं वेढा घातलाय आणि ते स्वप्न कशाचं पाहतायत? दिल्ली जिंकण्याचं. त्यांनी सांगितलंय रायगड जिंकून घे, तुला 1,00,000 खोन सरंजाम देतो. विजापूर जिंक 1,00,000, भागानगर जिंक 1,00,000, औरंगाबाद जिंक 1,00,000 आणि 2,00,000 खोन सरंजाम दिल्ली जिंकल्याच्या नंतर. संभाजी महाराजांच्या पत्रांमधून आलेलं आहे, दिल्ली जिंका, दिल्ली दिल्ली जिंकण्याचं ध्येय. वेळ लागलं ह्या लोकांना, दिल्ली जिंकायची आहे आम्हाला. गेरॉल्ड ऑन्जियर ज्यानं मुंबईमध्ये इंग्रजांचं बस्तान बसवलं, त्यानं स्वतः सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या समोर अशी प्रतिज्ञा केलेली आहे, जोपर्यंत मी दिल्लीला जाणार नाही आणि औरंगजेबाला तुरुंगात डांबणार नाही तोपर्यंत मी माझी तलवार म्यानात घालणार नाही. आता कोणीतरी विचारेल की तुम्हाला दिल्ली जिंकून काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर आपणाला शिवाजी महाराजांच्या मुद्रेत मिळतं. मुद्रा काय आहे ती? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्व वंदिता साह सुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शाहजी राजांचे सुपुत्र महान शिवाजी महाराजांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे. आम्हाला दिल्ली जिंकून लोकांचं कल्याण करायचं आहे, त्याच्यासाठी ही मुद्रा आहे. हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय आहे, ते त्यांच्या मुद्रेतून प्रकट झालेलं आहे. एकच छंद म्हणतो भूषणाचा आणि मी इकडं थांबतो. 2 मिनिटं जास्त झालेत, 2 मिनिटं जास्त बोलल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. भूषणाने असं म्हटलेलं आहे, ब्रह्म के आनन से निकसे ते अत्यंत पुनीत तिहूपुर मानी, राम युधिष्ठिर के बर मे बल भीम किहू व्यास के संग सुहानी, भूषण यो कली के कवि रायन रायन के गुण गायन सानी, पुण्य चरित्र शिवासर जे बर माय पवित्र हुई बर बानी. त्याचा अर्थ असा आहे की ही वाणी ब्रह्मदेवांच्याच मुखातून निघालेली असल्यामुळे ती तिन्ही लोकांमध्ये पावन झालेली आहे. राम युधिष्ठिर बलभीम आणि भगवान श्रीकृष्ण यांचं गुणगान गायल्याने वाल्मिकी आणि व्यास यांच्या वाणीला पावनता लाभलेली आहे. कलियुगातील इतर नृप नरेशांचं गुणगान गायल्याने माझी म्हणजे भूषणाची ही वाणी अपावन आणि मलिन झाली होती, ती शिवाजी महाराजांचं गुणगान गायल्याने पुन्हा एकदा पावन झालेली आहे. जो भाव भूषणाच्या मनात आहे, जो भाव भूषणाच्या मनात आहे, जो भाव माझे देशबंधू आणि देशभगिनी म्हणजे तुम्हा सर्वांच्या मनात आहे, तोच भाव माझ्याही मनात आहे. धन्यवाद. धन्यवाद केदारजी. अतिशय ओघवत्या भाषेमध्ये विविध जे काही अंतरंग आपण आज उलगडून दाखवले महाराजांचे, ते अप्रतिम होतं, खूप सुंदर होतं आणि ऐकताना असं वाटत होतं की आपण ते जगत आहोत. धन्यवाद. मी आत्ता धनंजयजी कुलकर्णी यांना विनंती करते, खजिनदार शिवस्मारक मंडळ, की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर शिवकल्याण राजाने सांगता होईल. नमस्कार. आत्ता आपण डॉक्टर केदारजी फाळके यांचं मंत्रमुग्ध होऊन आपण त्यांचं शिवचरित्राबद्दलचं व्याख्यान ऐकलं आहे. केदारजी फाळके यांनी आमच्या शिवस्मारक मंडळाच्या विनंतीला मान देऊन व त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला आज येण्याचे मान्य केले व उपस्थित झाले, त्याबद्दल शिवस्मारकतर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच आपले जनता बँकेचे चेअरमन व सुनीलजी फाळके आणि त्यांच्या
सुनील पेंडसे सरजी सॉरी ते त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तसेच सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार तसेच वृत्तवाहिनी प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रतिनिधी यांचे पण मनापासून आभार धन्यवाद. पुढील दोन दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे. आपणा सर्वांसाठी मी विनंती पण करते आणि आवाहनही करते की आपण वेळेवर रोज उपस्थित राहावं आणि येताना आपल्यासोबत मित्र आपल्या मैत्रिणी किंवा आपले जे कोणी आपल्याबरोबर जे सहकारी असतील त्यांना आपण नक्की येथे घेऊन यावं आणि या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. आता शिवकल्याण राजाने कार्यक्रमाची सांगता होईल. हो, उठून उभं राहायचं आणि हात जोडायचे. बहुत जनासी आधार अखंड स्थिति सा निर्धारो श्रीमंत योगी नरपति हयपति गजपति गणपति भूपति जलपति पुरंदराणि शक्ति पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळाठायी धीर उदार गंभीर शूर क्रियेची तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ धारा नारायण प्रेरणा शिवकल्याण राजा